विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटीच्या या युट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहज स्वागत करतो सो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्मेशन द्या लगेचच आपण या सेशनला सुरुवात करूयात ऑलरेडी सेशनला थोडा वेळ झालेला ऑलरेडी एक सेशन सुरू होतं आपल्या याच चॅनलवर तुमच्या याच जिल्हा परिषदच्या एक्झामिनेशनशीच रिलेटेड एक सेशन सुरू होता जे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या दोन ब्रँचेसच्या आज एक्झामिनेशन झालेली आहे तर त्याच एक्झामिनेशनबद्दलचा जो फीडबॅक आहे मुलांचा त्याबद्दलचा आजचा हा सेशन होता त्यामुळे हा आपल्या सेशनला थोडासा डिले झालेला आहे तर ठीक आहे काही हरकत नाही आता या सेशनला आपण सुरुवात करूयात तीन नंबरचे सेशन आहे ज्यामध्ये आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या सब्जेक्ट मोस्ट एक्सपेक्टेड असे हंड्रेड क्वेश्चन जे आहेत जे सगळा पार्ट तुमचा कव्हर करतील बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा असे क्वेश्चन्स आपण या सेशनमध्ये बघणार आहोत ऑलरेडी आपण बिल्डिंग मटेरियलचं सेशनशी रिलेटेड क्वेश्चन्स बघितलेले आहेत त्याच्या आधी सर्विंगशी रिलेटेड क्वेश्चन बघितलेले आणि आज आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड क्वेश्चन बघणार आहोत ठीक आहे या सेशनमध्ये आपण क्वेश्चन जे बघणार आहोत त्यामध्ये टॉपिक्स जे असणार आहेत महत्वाचे ज्यामध्ये अगदी स्टार्टिंगपासून जर बघायचं झालं तर बिल्डिंग प्लॅनिंग असेल त्यानंतर स्टोन वेस्ट असेल ब्रिक मॅशनरी असेल त्यानंतर डुअर्स असेल विंडोज असेल त्यासोबत स्टेअर केस असेल आणि काही स्मॉल मिसलिनियस टॉपिक्स असतील अशा या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या महत्वाच्या टॉपिक्सवर आपण क्वेश्चन जे आहे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत तर चला वेळ न वाया घालू त्या आपण पहिल्या क्वेश्चनपासून सुरुवात करूयात स्टार्टिंगला तुम्हाला थोडेसे बिल्डिंग प्लॅनिंगशी रिलेटेड बिल्डिंग बायोलॉजशी रिलेटेड क्वेश्चन जे आहे ते बघायला मिळतील सो फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे एरिया ऑफ द ऑरिजन्टल सर्क्युलेशन मे कन्स्टिट्यूट अबाउट डॅश डॅश ऑफ द टोटल प्लॅन एरिया ऑफ द रेसिडेन्शियल बिल्डिंग चला सर्वांनी आन्सर देण्याचा ट्राय करायचा आहे क्वेश्चन नंबर आणि त्यासोबतच त्याचा अन्सर जे आहे करेक्ट अँसर जे आहे हे सर्वांनी सांगायचं आहे तर बघा यामध्ये हॉरिजेंटल सर्क्युलेशनचा जो एरिया असतो हा टोटल प्लॅनचा किती असला पाहिजे अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे सो परत एकदा बिल्डिंग प्लॅनिंगशी रिलेटेड यस एस्टिमेशन कॉस्टिंग पण होईल ठीक आहे सो हा जो आहे एरिया हा अराउंड ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ठेवणं मँडेटरी असतं ॲज पर द रूल सो या ठिकाणी पहिला डी जो ऑप्शन आहे हा पहिला डी ऑप्शन करेक्ट आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला सगळे थिअरॉटिकल टॉपिक्स बघायला मिळतील यामध्ये सगळे <laughs> जास्तीत जास्त जे क्वेश्चन्स असतील हे थेरीवर असतील बरेचसे क्वेश्चन्स टाईप्स क्लासिफिकेशन सुटॅबिलिटी अशा टाईपचे क्वेश्चन्स असतील फॅक्च्युअल डेटाशी रिलेटेड क्वेश्चन्स असतील ओके सो आता क्वेश्चन नंबर टू बघा द ऑरिजन्ट क्लिअरन्स ऑफ द बिल्डिंग फॉर लो अँड मिडियम व्होल्ज लाईन तर थोडासा अगदी डिटेल लेव्हलचा हा क्वेश्चन आहे काही एक्झामिनेशनमध्ये हा विचारलेला आहे पहिल्यांदा हा कन्सेप्ट काय आहे बघायचा अँसर वन पॉईंट टू मीटर असतं बट काय कन्सेप्ट आहे समजून घ्या जेव्हा तुम्हाला लो मीडियम किंवा हाय व्होल्टेज अशा पद्धतीचे इलेक्ट्रिकल लाईन जर आपल्या बिल्डिंगपासून पास होत असतील ठीक आहे आपल्या गॅलरीमधून बाल्कनीमधून जर पास होत असतील तर तिथलं क्लिअरन्स डिस्टन्स व्हर्टिकल डिस्टन्स किती असलं पाहिजे मिनिमम आणि ऑरिजन्टल डिस्टन्स किती असलं पाहिजे असा एक क्रायटेरिया असतो मग लो मीडियम जर मिडमेंट तुमच्या इलेक्ट्रिक वायर तर त्यामध्ये व्हर्टिकल डिस्टन्स जे आहे टू पॉईंट फाईव्ह मीटर असणं गरजेचं असतं हाय व्होल्टेज अप टू इलेव्हन किलो आ, किलो ओल्ट किंवा मोर दॅन किलो वोल्ट, किलो ओल्ट असेल इलेव्हन किलो वल्ट तर थ्री पॉईंट सेव्हन मीटर जे आहे व्हर्टिकल डिस्टन्स असणं गरजेचं असतं हे जो हॉरिझॉन्टल डिस्टन्स जर आपण बघितलं तर लो मिडियम असेल तर त्या ठिकाणी वन पॉईंट टू मीटर असतं आणि इलेव्हन किलो पर्यंत परत वन टू वन पॉईंट टू मीटर आणि मग त्यानंतर टू मीटर असतं सो दॅट्स व हियर वन पॉईंट टू मीटर जो आहे हा जो काही बी ऑप्शन आहे हा करेक्ट आहे तर ज्यांनी हा पॉईंट केलेला नसेल त्यांनी हा करून घ्या कारण हे बऱ्याचदा मुलांना इतक्या लेवलपर्यंत स्टडी करायची सवय नसते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आणखी एक डिटेल लेवलचा क्वेश्चन आहे ऑन द बेसिस ऑफ अ फायर रजिस्टन नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया बिल्डिंग विथ अ फायर रजिस्टन मोर दॅन फोर आवर्स इज अ क्लासिफाईड ॲज तर हा हा सुद्धा टेबल लक्षात ठेवा हे आवर्सवर जर बघायचं झालं तर सिक्स आवर असेल तर त्याला आपण क्लास वन म्हणतो फोर आवर्स असेल तर त्याला क्लास टू म्हणतो टू आवर जर असेल तर त्याला आपण थ्री क्लास थ्री म्हणतो आणि वन आवर असेल तर त्याला आपण क्लास फोर म्हणतो तो या ठिकाणी फोर आवर साठी विचारलेला so आहे सो या याचा अन्सर जे आहे यांचा अन्सर सेकंड टाईप टू जे आहे हे टाईप टू असणार आहे नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर फोर जो आहे विच इज नॉट अ टाईप ऑफ अ बिल्डिंग तर बघा नॅशनल बिल्डिंग कोड जो आहे त्यामध्ये बऱ्याच जर तुम्हाला क्लासिफिकेशन दिलेलं आहे तर हे क्लासिफिकेशन अशा पद्धतीचं आहे बघा या या ठिकाणी जर बघितला तुम्ही तर हे क्लासिफिकेशन आहे ए बी सी डी ई एफ e, जी एच आय असे तुम्हाला क्लासिफिकेशन दिसत आहेत ज्यामध्ये रेसिडेन्शियल बिल्डिंग एज्युकेशनल बिल्डिंग इन्स्टिट्युशनल बिल्डिंग असेब्ली बिल्डिंग असेल बिझनेस बिल्डिंग असेल मर्संटाईल बिल्डिंग असेल इंडस्ट्रीयल बिल्डिंग असेल स्टोरेज बिल्डिंग असेल आणि हजार बिल्डिंग असेल तर यावर आत्तापर्यंत बिल्डिंग प्लॅनिंगमध्ये या जे काही क्लासिफिकेशन दिलेलं आहे यावर आतापर्यंत बऱ्याचदा क्वेश्चन आलेले आहेत याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 ट्रिक लक्षात ठेवू शकता आपल्या क्लासरूममध्ये मी जी तुम्हाला ट्रिक सांगितलेली होती की कसं लक्षात ठेवायचं आहे तर त्याचाही तुम्ही यूज करू शकता सो यामध्ये जर बघितलात आपण तर दिलेल्या पैकी बघा एज्युकेशनल बिल्डिंग आहे मर्सन्टाईल बिल्डिंग आहे इन्स्टिट्युशनल बिल्डिंग आहे बट डोमेस्टियल बिल्डिंग अशा टाईप कुठली नसते बिल्डिंगमध्ये सो या ठिकाणी डी जो ऑप्शन आहे हा डी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा एज्युकेशनल बिल्डिंग बिलॉंग टू तर आता परत याच टॉपिकशी रिलेटेड आहे तर एज्युकेशनल बिल्डिंग कुठे येते तुमच्या ग्रुप बी मध्ये येते सो या ठिकाणी जो ऑप्शन असणार आहे तो कुठला असणार आहे तुमचा तुम ग्रुप बी जो आहे हा ग्रुप बी ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असणार आहे चला क्वेश्चन नंबर सिक्सचा अन्सर द्यायचा आहे सर्वांनी क्वेश्चन नंबर सिक्स साठी क्वेश्चन नंबर सिक्ससाठी सर्वांनी आन्सर द्यायचा आहे क्वेश्चन नंबर सिक्ससाठी यस अमोल आय थिंक तुम्ही आपल्या क्लासच्या आहात त्यामुळे तुम्हाला लगेच जे आहे हे सांगता आलेलं आहे यस व्हेरी गुड तुम्ही ट्रिक लक्षात ठेवलेली आहे क्लासरूममध्ये जे सांगलेले आहे द प्लॅनिंग ऑफ अ टू ऑर मोर रिलेटेड रूम्स इन अ प्रॉक्सिमिटी ऑफ अ इच अदर टू मिनिमाइज द लेंथ ऑफ अ सर्क्युलेशन अँड इम्प्रूव द कम्फर्ट सो जेव्हा आपण दोन किंवा दो दोन किंवा दोनपेक्षा जास्त रूमचा विचार करतो की त्याचा त्याच्या सर्क्युलेशनमध्ये कम्फर्टेबल असलं पाहिजे असं जे प्लॅनिंग आहे किंवा अशी जी कन्सेप्ट आहे तर त्याला काय म्हणतो आपण सो so, या ठिकाणी टू ऑर मोर रिलेटेड रूम्स असं म्हणलेलं आहे आणि त्यामध्ये आपण काय करतो की एकमेकाच्या सर्क्युलेशनमध्ये आपल्याला इझी झालं पाहिजे म्हणजेच काय सपोज किचन आहे आणि डायनिंग रूम आहे तर त्याची पोझिशन कशी ठेवायची यासाठी काय म सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल किचन आणि डायनिंग रूम आपली जवळजवळ असणं गरजेचं असतं मग हे असं ग्रुपिंग करतो आपण सो त्या ठिकाणी ग्रुपिंग जो आहे ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल त्यानंतर डी ऑप्शन करेक्ट त्यासोबतच बाकीचे काय सांगतात आता आस्पेक्ट काय सांगतो आपल्याला जे काय लोकेशन असते किचन कुठं कोणत्या डायरेक्शनमध्ये असली पाहिजे आपली बेडरूम कुठं असली पाहिजे स्टेअरकेस केज कुठं असली पाहिजे स्टडी रूम कुठं असली पाहिजे ह्या सगळ्या पोझिशन ज्या आहेत या कोण सांगत आपल्याला आस्पेक्ट सर्क्युलेशन म्हणजे काय दोन रूममधले कनेक्टिव्हिटी असते त्याला सर्क्युलेशन म्हणतो आपण रुमिन म्हणजे काय रूमचं शेप कसं ठेवायचं आहे रेक्टँॅग्युलर ठेवायचं आहे सर्कल ठेवायचं आहे स्क्वेअर ठेवायचा आहे रेक्टेंगल ठेवला तर लेंथ आणि विडत रेशो किती ठेवायचा आहे तर या ओरिएंटेशनला आपण काय म्हणतो रुमिनेस असं म्हणतो या ठिकाणी डी ऑप्शन जो आहे हा करेक्ट असेल क्वेश्चन नंबर चा चान्सर सांगा सर्वांनी चला क्वेश्चन नंबर सेव्हन हॉल तिकीट जे आहे तर बघा आता तुमची जी एक्झामिनेशन आहे ही एकवीस तारखे आणि तेवीस तारखेला आहे त्यामुळे ह्या येत्या एक दोन दिवसात म्हणजे मोस्टली तुमचं उद्या किंवा परवा जे आहे हॉल तिकीट येऊ शकतं कारण त्यांनी सात ते आठ दिवस आधी असं सांगितलेलं आहे त्यामुळे उद्या आज तर रविवार आहे पण उद्या किंवा परवा येऊ शकतं हॉल तिकीट तुम्ही लक्ष ठेवा त्यामध्ये तुम्हाला त्या जी काही वेबसाईट त्यांनी दिलेली आहे तिथे ते हॉल तिकीट लवकरच अपलोड होईल द स्पेक्युलेशन ऑफ ऑर आयसोलेशन ऑफ अन इंडिव्हिज्युअल ऑर अ कपल ऑर अ ग्रुप फ्रॉम द रेस्ट ऑफ द इनमेट्स ऑफ द हाऊस इज तर याला काय म्हणतो आपण सगळ्याला सा सांगा का सिम्पल आन्सर यायचं सर्वजण सांगू शकतात सो so याला काय म्हणतो आपण त्या रूमची प्रायव्हसी असं म्हणतो सो so या ठिकाणी ऑप्शन बी जो आहे हा ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट असणार आहे क्वेश्चन नंबर एट बघा लाईन अप टू वेच द प्लेन टॉप अ बिल्डिंग ॲडजॉइंग अ स्ट्रीट मे बी लॉफुली एक्सटेंडेड इज कॉल्ड एज सो असं तुमची बिल्डिंग आहे सपोज आणि द स्ट्रीट आहे ठीक आहे इथं अशी तुमचा हा रोड आहे सो so या रोडशी रिलेटेड जी लाईन तुम्हाला दिलेली असते जिथंपर्यंत तुमचं कन्स्ट्रक्शन जे आहे हे तुम्ही एक्सटेंड करू शकता अशा लाईनला काय म्हणतो आपण अशा लाईनला बिल्डिंग लाईन असं म्हणतात सो so बी ऑप्शन जो आहे हा बी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल क्वेश्चन नंबर नाईन बघा इन अ रेसिडेन्शियल बिल्डिंग किचन इज अ मोस्ट प्रिफेड टू ऑन डॅश डॅश कॉर्नर ऑफ द बिल्डिंग चला याचा अन्सर सांगायचं आहे अस्स्पेक्टशी रिलेटेड क्वेश्चन आहे चला सर्वांनी याचा अन्सर सांगायचं आहे काय असेल बघा क्वेश्चन नंबर आणि त्यासोबतच त्याचा ऑप्शन जो आहे ऑप्शन मेन्शन करायचं आहे सो so, किचन जे आहे हे ईस्ट साईडला असणं गरजेचं आहे पण आता इथं <coughs> सॉरी <laughs> ईस्टचे दोन ऑप्शन आहेत साऊथ ईस्ट आहे आणि नॉर्थ ईस्ट आहे सो जर असे दोन ऑप्शन दिलेले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला साऊथ ईस्ट जो आहे साऊथ ईस्ट सिलेक्ट करायचा आहे सो या ठिकाणी बघा इथं दिलेलं किचन ईस्टर्न अस्पेक्ट आहे डायनिंग रूम जो आहे तो साऊथ साईडला असणं गरजेचं आहे ड्रॉइंग अँड लिव्हिंग रूम आहे ती साऊथ ऑर साऊथ ऑर साऊथ ईस्ट साईडला असणं गरजेचं आहे बघा ड्रॉइंग लिव्हिंग असेल बेडरूम जे आहे ही वेस्ट किंवा साऊथ वेस्टला असणं गरजेचे आहे रिडिंग जे आहे किंवा क्लासरूम जे आहे किंवा स्टेअर्स आहेत ह्या नॉर्थ साईडला असणं गरजेच्या आहेत सो यावर जो तुमच्या बाकीचेही क्वेश्चन्स जे आहेत या ठिकाणी कव्हर होऊ शकतात नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर टेन बेडरूम्स आर रिकमेंडेड इन अ नॉर्थ वेस्ट ऑर वेस्ट अँड साऊथ वेस्ट वाईल्ड प्लॅनिंग अ रेसिडेन्शियल बिल्डिंग बिकॉज चला याचा आन्सर सांगायचा आहे बेडरूमशी रिलेटेड क्वेश्चन आहे याचा अॅन्सर जे आहे हे समरमध्ये याचा अडवांटेज असतो समरमध्ये याचा अडवांटेज असतो त्यामुळे आपण या ठिकाणी हे नॉर्थ वेस्ट किंवा वेस्ट किंवा साऊथ वेस्ट म्हणजे वेस्ट साईडला जे आहे हे वेस्ट साईडला त्या ठिकाणी आपण ठेवत असतो सो या ठिकाणी ऑप्शन ए जो आहे हा करेक्ट असेल क्वेश्चन नंबर इलेवन बघा वेन हार्ड स्टार्ट आता हे बिल्डिंग प्लॅनिंगशी रिलेटेड सगळे क्वेश्चन्स होते आता पुढच्या टॉपिक जो आहे आपण पुढचा जो टॉपिक आहे तो आहे तुमचा फाउंडेशन आता फाउंडेशनशी रिलेटेड बघा काय काय क्वेश्चन्स आहेत हा तुमचा जिओटेकमध्ये पण एक टॉपिक असतो मध्ये पण सुद्धा तुमचा हा एक टॉपिक असतो आणि इथं पण एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा हा एक टॉपिक असतो ज्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ अ फाउंडेशन शालो फाउंडेशन असेल डीप फाउंडेशन असेल शालोमध्ये मग आयसोलेटेड फाउंडेशन असेल त्यामध्येच तुमचं स्ट्रॅप असेल मॅट असेल क त्यानंतर कंबाईन असेल कंबाईनमध्ये रे ंग्युलर कधी ट्रॅपोजायडल कधी ग्रिलेज फाउंडेशन असेल आणि हेच जर डीप फाउंडेशनमध्ये आपण गेलो तर पाईल फाउंडेशन असेल पिअर फाउंडेशन असेल वेल फाउंडेशन असेल अशा सगळ्या फाउंडेशनची सुटॅबिलिटी जी आहे ही सुटॅबिलिटी आपण फाउंडेशन या चॅप्टरमध्ये स्टडी करतो आणि त्या सुटॅबिलिटीशीच रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये विचारतील आणि त्यासोबतच त्यासोबतच जर बघितलं आपण तर तुमच्या जिओटेकमध्ये याच्याशीच रिलेटेड डिझाईनशी रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला तिथं विचारले जातील सो सो बघा आता इथं वेन हार्ड स्टाटा इज अवेलेबल ॲट रिलेटिव्हली मोअर डेप्त हार्ड स्टाचा जो आहे हा मोवर डेप्त वर अवेलेबल असेल द फाउंडेशन मे बी प्रोव्हायडेड इन द फॉर्म ऑफ सो so, मोर डेप्त म्हणजे बघा आता सगळे पाईलशी रिलेटेड ऑप्शन आहेत सो so, मोर डेप्त जर असेल या ठिकाणी जर आपण बघितलं तर जर तुमची डेप्थच खूप जास्त आहे ठीक आहे अवेन हार्ड स्टाटा इज अवेलेबल ॲट रिलेटिवली मोअर डेप्त सो so, इथं आहे असं हे आणि ही डेप्थ जी आहे ही हार्ड स्टाटा इथं आहे कुठंतरी इथं हार्ड स्टाटा आहे हार्ड स्टाटा जो आहे हा खूप डेप्थवर वर आहे अशा ठिकाणी आपण मग कुठल्या पैलचा यूज करतो सांगा सर्वांनी लास्ट इयरचे एमसी की जेडपीआर नगरपेल बेनिफिशियल आहेत का बघा पीडब्ल्यूडीचे जे लास्ट इयरचे क्वेश्चन्स आहेत नक्कीच बेनिफिशियल आहेत बिथ लेवल वन लेवल One, वन, खुँप खुँप वन की जास्तीत जास्त ते क्वेश्चन जे आहे ते लेवल वनचे बघायला मिळतील तुम्हाला लेवल टूचे प्रमाण खूप आधी खूप कमी असायचं आधीचा जो पॅटर्न होता त्यावेळेला म्हणजे दोन हजार अठरा एकोणीसमधला तर ते लेवल वनचे जे क्वेश्चन्स येतील तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये त्यासाठी ते पी वाय क्यू जे आहे ते पी वाय क्यू यूजफुल असतील आणि लेवल टूसाठी आता करंटली या वर्षभरात टी पी एमध्ये असेल डब्ल्यू आर डीमध्ये असेल पी सी एम सीमध्ये आलेले जे क्वेश्चन्स आहेत याची प्रॅक्टिस करा लेवल टूसाठी ठीक आहे कारण काय काय लेवल टूसुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला अलीकडे बघायला मिळतील ठीक आहे तर नक्कीच जुनेही क्वेशन्स तितकेच इम्पॉर्टन्स आहेत लेवल वन साठी तुम्हाला टॉपिक सगळे कव्हर करण्यासाठी क्वेश्चन्स कसे विचारले जातात समजण्यासाठी जुने एमसीक्यू पण तितकेच महत्वाचे आहेत सोबत नवीन एम सी क्यू सुद्धा तुम्हाला करण्याची गरज आहे सो बघा आता हे असं असेल तर काय येईल सांगा या ठिकाणी आपण एंड बेरिंग पायल तर यूज करू शकत नाही कारण एंड बेरिंगला इथून जे आहे रेजिस्टन्स येणं गरजेचं असतो स्वतः हार्ड स्टार्टाला इथंपर्यंत खालीपर्यंत जाऊ शकत नाही आपण मग इथं कोण देतात आपल्याला रेजिस्टन्स इथलं हे जे काय सॉईल आहे हे फ्रिक्शन स्वरूपात रजिस्टन्स टू मोशन जे आपण म्हणतो मध्ये शिकलेला होतो आपण की पाईल या डायरेक्शनमध्ये चाललेली आहे तर ह्या डायरेक्शनमध्ये अपोजिट डायरेक्शनमध्ये जो रजिस्टिव्ह फोर्स ऍक्ट होत असतो त्यालाच आपण फ्रिक्शन म्हणतो आणि त्याच पहिला आपण फ्रिक्शन पायल म्हणतो आणि एक एक्सेप्शनल केस असते की ही अपवर्ड डायरेक्शनमध्ये फ्रिक्शन ॲक्ट न होता डाऊनवर्ड डायरेक्शन त्याला आपण निगेटिव्ह स्किन फिक्षण असेही ही म्हणतो ठीक आहे नेक्स्ट द टाइप ऑफ अ विच इज युज टू ट्रान्समिट हेवी लोड्स थ्रू द स्टील कॉलम आता स्टील कॉलम म्हणलं की डायरेक्टली लक्षात ठेवायचं ग्रिलेज फाउंडेशन सो so, या अशा टाइपचे अशा टाइपचे सेक्शन बिल्टअप सेक्शन जे आहेत हे असे प्रोव्हाइड केले जातात आणि स्टील कॉलमसाठी जे फाउंडेशन यूज केलं जातं जिथं हेवी लोड असतो तिथं आपण हे ग्रिलेज फाउंडेशन जे शालो टाईपचाच एक टाईप आहे हे यूज केलं जातं व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ डीप फाउंडेशन बघा अगदी सिम्पल क्वेश्चन आहे तुम्ही सर्वजण आन्सर देऊ शकता अगदी सिम्पल क्वेश्चन आहे तुला सांगा सर्वांनी विच ऑफ द फॉलोइंग इज अ डीप फाउंडेशन पियर फाउंडेशन स्प्रेड फाउंडेशन राफ्ट फाउंडेशन आणि स्ट्राफ फाउंडेशन so, सो हे स्प्रेड असेल राफ्ट असेल स्ट्राफ असेल हे सगळे शालो फाउंडेशनचे एक्झाम्पल्स आहेत सो so, डीप फाउंडेशन कुठलं आहे फक्त यामध्ये जे पिअर फाउंडेशन आहे त्यासोबतच पाईल फाउंडेशन असेल वेल फाउंडेशन असेल हे सगळे डीप फाउंडेशनचे एक्झाम्पल्स आहेत विच ऑफ द फॉलोइंग इज अ शालो फाउंडेशन आणखी एक अगदी लेवल वन चा क्वेश्चन शालो फाउंडेशन कोणतं आहे तुमचं यापैकी आता पाईल पियर आणि वेल हे तिन्ही पण डीप आहेत मॅट फाउंडेशन फक्त गुडलं आहे तुमचं यापैकी शालो फाउंडेशन आहे सो बी ऑप्शन जो आहे हा करेक्ट असेल बघा आता क्वेश्चन नंबर फिफ्टीनमध्ये एका पुटिंगबद्दल किंवा एका फाउंडेशनबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ही कोणत्या टाईपच्या फाउंडेशनबद्दल आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे बघा इट इज अ प्रोवायडेड फॉर अ लोड बेरिंग वॉल लोड बेरिंग ज्या वॉल्स असतात बघा असा प्लॅन जर बघितलं आपण तर ह्या अशा वॉल असतात आणि ह्या वॉलला आपण फाउंडेशन जे आहे अशा पद्धतीनं प्रोवाइड केलेलं असतं कंटिन्युअस ठीक आहे पहिलं आहे नेक्स्ट वन इट इज ऑल्सो प्रोवाइडेड फॉर अ रो ऑफ कॉलम्स विच आर सो क्लोजली स्पेस्ड दॅट दे स्प्रेड पुटिंग्स ओवर लॅप वन नियरली टच इच अदर म्हणजे हेच आपण असे जर कॉलम्स असतील जवळजवळ असे जर कॉलम्स असतील जवळजवळ तर की अशा पद्धतीचं एकाच डायरेक्शनमध्ये कंटिन्युअस फुटिंग प्रोव्हाइड केलं जातं तर अशा फुटिंगला काय म्हणतो चला सांगा सर्वांनी सर्वांनी सांगा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचे एक्झामिनेशन मे बी बघा नगरपरिषदचे जे शेड्यूल आलेलं आहे त्यामध्ये ऑक्टोंबरमध्ये एक तीन चार दिवसाचा मध्ये त्यांनी गॅप ठेवलेला आहे मे बी त्या ऑक्टोंबरच्या एंडला पण होऊ शकते किंवा नोव्हेंबरमध्ये तीन नंतर तुमची सी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचे एक्झामिनेशन असू शकते दोन पॉसिबिलिटीज आहेत लवकरात लवकर म्हटलं तर ऑक्टोंबरच्या एंडला कारण नगर परिषद कंटिन्युअस नाही आहे तुमची पंचवीस ते, माले माले लोकर लोकर ते उशी राद, उशी राद तीन त्यामध्ये काही काही दिवशी नगरपरिषदे एक्झामिनेशन नाही आहेत सो मे बी तिथं मधल्या स्लॉटमध्ये ते सिव्हिल असिस्टंट ठेवू शकतात ज्याची पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी थोडी कमी आहे बट लवकर लवकर म्हटलं तर तेव्हा असू शकते आणि उशिरात उशिरात म्हणलं तर तीन नोव्हेंबर नंतर तुमची जी आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असू शकते ठीक आहे त्यात तिने अगदी शेवटीच ठे द्यायचं ठरवलं शेवटीच द्यायचं ठरवलं तर मध्ये परत दिवाळी आहे मध्ये तीन चार दिवस परत जातील त्यानंतर पण होऊ शकते ठीक आहे बट तुमची तयारी एड एडप्रमाणेच ठेवा ठीक आहे बघा जेईची सुद्धा अशीच अचानक आली जामी के लोकर, तरके शक्ते, शक्ते की लवकरात लवकर या तारखेला होऊ शकते वीस ते सव्वीस वीस तेवीस मध्ये होऊ शकते किंवा वीस ते चोवीस मध्ये होऊ शकतं आम्ही सांगितलं होतं आणि तसंच झालं एकवीस आणि तेवीसला डेट आलेली आहे सेम तसंच तुमचंही होऊ शकतं त्यामुळे रिव्हिजन सुरू ठेवा रिव्हिजन अजिबात बंद करू नका सो हे जे सांगितलेलं आहे हे कशाबद्दल सांगितलेलं आहे तुम्हाला स्ट्रीप फुटिंगबद्दल सांगितलं जेव्हा एका कंटिन्युअस लाईनमध्ये जे फुटिंग असणार आहे त्यालाच आपण स्ट्रीप फुटिंग असं म्हणतो किंवा कंटिन्युअस पुटिंग असं म्हणतो सो हे काय असणार आहे स्ट्रीप पुटिंग डी ऑप्शन जे आहे हे करेक्ट येणार आहे विच ऑफ द फॉलोइंग फाउंडेशन आर द फॉर कॉलम लोडिंग अँड इज आयडियल वेन द कॉलम लोड इज ॲक्शुअल अँड नॉट व्हेरी लार्ज बघा नॉट व्हेरी लार्ज असं म्हणलेलं आहे कम्पेअर्ड टू द बेरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल सो जेव्हा एकाच कॉलमसाठी जे पुटिंग प्रोव्हाइड केलेलं जातं ठीक आहे जेव्हा इकडचा जो लोड आहे हा लोड <laughs> कमी राहतो लोड लेस राहतो तेव्हा आपण काय करतो सिंगल कॉलमला सिंगल फुटिंग प्रोव्हाइड करतो मग त्याचा शेप स्क्वेअर असू शकतो सर्कल असू शकतो रेक्टँग्युलर असू शकतो जसा तुमचा शेप जो आहे जसा तुमचा कॉल <coughs> कॉलमचा शेप आहे तसा फुटिंगचा शेप आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो मग याच फुटिंगला काय म्हणतो आपण सिंगलला सिंगल प्रोव्हाइड केलेला म्हणूनच याला आयसोलेटेड फुटिंग असं म्हणतात बघा नॉट व्हेरी लार्ज म्हणलेलं आहे आणि एका कॉलमसाठी जे प्रोव्हाइड केलं जातं असं म्हणलेलं आहे so सो या ठिकाणी काय असणार आहे सिम्पली तुमचं आयसोलेटेड फुटिंग जे आहे करेक्ट असणार आहे चला क्वेश्चन नंबर सेवन्टीन आन्सर द्या लव लागल्यावर डिपार्टमेंट जे एक्झाम असते का बघा काल बाय तुमचं जे आहे प्रमोशन जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असं जेईचं सुद्धा होऊ शकतं प्रमोशन ठीक आहे काही ठराविक टाइम असतो त्याचा तो टाइम झाल्यानंतर तुमचं प्रमोशन होऊ शकतं स्ट्रॅप आणि मध्ये डिफरन्स काय आहे चांगला क्वेश्चन विचारलेलं बघा हे जे होतं हे जे होतं हे स्ट्रीप होतं म्हणजे असं कॉलमचं फुटिंग सगळं ओवरलॅपिंग होत होतं मग ओवरलॅपिंग झालं म्हणजेच काय सेपरेट सेपरेट प्रोवाईड कर, करायची गरज नाही एक एकसारखं असं सा प्रोव्हाइड करू शकतो किंवा असं जर आपलं हे वॉल बेरिंग स्ट्रक्चर असेल तर वॉलच्या खाली जे एका लाईनवर जे फुटिंग प्रोव्हाइड केलेलं असतं त्याला आपण स्ट्रीप म्हणतो ठीक आहे आता क्वेश्चन जो विचारलेला आहे स्ट्रॅप फुटिंग कधी यूज केलं जातं बघा चांगला क्वेश्चन विचारलेला आहे स्ट्रॅप फुटिंग कधी यूज केलं जातं सपोज तुमचा कॉलम जो आहे हा कॉलम जो आहे हा अगदी बाउंड्री लाईनवर येत आहे तुमचा इथं याच्या पुढे तुमचा प्लॉट संपलेला आहे आणि तुम्ही फाउंडेशन जे आहे असं प्रोव्हाइड केलात इकडं पुढं बियॉन्ड याचा जाणं एक्सटेंड करणं आपल्याला पॉसिबल नव्हतं जो काही एक्सटर्नल लाईनवर येत होता तो बट आता इथं काय झालं बघा इथं काय झालं की तुमचा जो लोड ॲक्ट होत आहे तो इथं ॲक्ट होत आहे आणि तुमची जी काय सेंट्रॉइडल ऍक्सिस असणार आहे ह्या फुटिंगची ती इथं कुठं तर असणार आहे सपोज यामध्ये इसेंट्रिसिटी तयार झाली आणि इसेंट्रिसिटी तयार झाली की आपल्याला माहिती आहे की मुवमेंट तयार होतं एक्स्ट्रा तो एक्स्ट्रा तुमच्या स्ट्रेसेस तयार होतात क्रॅक जाऊ शकतात मग आता हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय केलं जातं जो काय इंटरनल कॉलम असतो तुमचा इकडचा जो काय इंटरनल कॉलम असेल आणि त्याचं जे काय फुटिंग असेल तुमचं त्याचं जे काय फुटिंग असेल हे फुटिंग आणि हे फुटिंग एका बीमच्या साहाय्यानं एका बीमच्या साईडनं कनेक्ट केलं जातं याला स्ट्रॅप फुटिंग असं म्हणतात मग हे कधी यूज करायचं एक्स्टर्नल जर बाउंड्री लाईनवर येत असेल आणि इंटरनल जर लार्ज डिस्टन्सवर असेल इंटरनल जर आहे हा लार्ज डिस्टन्सवर असेल तेव्हा हे स्ट्रॅप वापरतो ह्याला दुसरा ऑप्शन काय असतो आपल्याला की हा जर जवळ असेल हा एक्स्टर्नल जो एक्सटर्नल आणि इंटरनलमधले डिस्टन्स कमी असेल तर आपण याला डिझाईन करताना एकच एकच फुटिंग एक एक म्हणून डिझाईन करतो त्याला कंबाईन असं म्हणतो आपण त्यालाच कंबाईन फुटिंग असं म्हणतो सो दोन ऑप्शन असतात स्ट्रॅप आणि कंबाईन तर तुम्हाला <coughs> हा इंटरनल किती डिस्टन्सवर हो आहे त्यावरून हे ठरवायचं असतं क्लिअर आहे का कुणी विचारला होता बघा क्वेश्चन मराठी दुनिया ठीक आहे नाव चांगलं ठेवलेलं आहे बघा तर हे जे आहे हे अशा पद्धतीनं डिफरन्स असणार आहे तुमच्या स्ट्रीप आणि स्टॅपमध्ये नेक्स्ट बघा आता आयडेंटिफाय द इन करेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द पायल फाउंडेशन सगळ्यात बघा पहिल्याच ऑप्शनमधून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल पहिल्याच याच्यात काय सांगितलं पाईल फाउंडेशन इज अ टाईप ऑफ अ शालो फाउंडेशन पुढच्या स्टेटमेंट वाचायची पण गरज नाही डायरेक्टली हा ऑप्शन सिलेक्ट करा कारण इन करेक्ट विचारलेला आहे आणि ही इनकरेक्ट आहे पाइल फाउंडेशन कशा टाईप आहे डीप फाउंडेशनचा आहे बेअरिंग पाईल्स आर रेस्ट ऑन अ हार्ड स्टार्टा बरोबर आहे पाईल्स कॅन बी मेड ऑफ अ मटेरियल्स लाईक टिंबर कॉन्क्रीट स्टील बरोबर

फटिंगवर रेस्ट केलेले असतात त्याला काय म्हणतो आपण चला सांगा सर्वांनी यालाच काय म्हणतात यालाच मॅट फाउंडेशन किंवा राफ्ट फाउंडेशन असं म्हणतात सो दोन जे आहेत ते दोन तुमच्या ह्या ठिकाणी नावं आहेत पण यामध्ये मॅट फाउंडेशन दिलेले सो सी ऑप्शन जो आहे हा सी ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असणार आहे नेक्स्ट बघा ट्रॅपोज आयडल कंबाईंड पुटिंग इज अ स्पेसिफिकली स्पेसिफिक स्पेसिफिकली अडॉप्टेड वेन आता बघा कंबाईन तर कधी यूज करतात हे सांगितले मी तुम्हाला एखादा कॉलम आहे तो तुमच्या बाउंड्री लाईनवर येत आहे आणि त्याचं जे फुटिंग आहे हे दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये चाललेलं आहे म्हणजे असं तर करून चालणार नाही आपण ना, दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये फाउंडेशन आपलं फुटिंग घेऊन चालणार नाही आपल्याला ना, आपल्या प्लॉटमध्येच बसवायचं आहे बट इसेंट्रिसिटीचा प्रॉब्लेम येत होता म्हणून काय केलं मी बा बाउंड्री लाईनवरचं फुटिंग आणि इंटरनल जे काय फुटिंग होते इंटरनल कॉलमचं हे जोडून टाकलं यालाच आपण कंबाईन म्हटलं हे पूर्णपणे जोडलं असेल तर कंबाईन म्हणतो फक्त एका रिजिड बीमचा यूज करून जोडला असेल तर त्याला आपण स्टॅप म्हणतो ठीक आहे आता सपोज मी हे दोन्ही सुद्धा पूर्णपणे डायरेक्टली जोडलेलं आहे मग यामध्ये पण दोन ऑप्शन असतात यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन असतो की रेक्टँग्युलर कनेक्ट करायचं हे बघा हे असं असतं हे असं असतं तुमचं की रेक्टँग्युलर मला यूज कर... <coughs> हा तुमचा असेल कॉलम आणि हा इंटरनल असेल या असं रेक्टँगल करायचं का हे असं करायचं हे असं करायचं ट्रॅपो हे दोन ऑप्शन असतात तुमच्याजवळ हे दोन ऑप्शन असतात ठीक आहे या असं करायचं का असं करा हे दोन ऑप्शन असतात यातला आता ट्रॅपोजायडल कधी यूज करायचं असतोय चला सांगा सर्वांनी क्वेश्चन नंबर नाईन्टीन टू कॉलम्स लोड्स आर क्लोज द इंटेरियल कॉलम्स कॅरीज मोर लोड द कॉलम्स आर क्लोज टू प्रॉपर्टी लाईन द एक्सटिरियल कॉलम कॅरीज मोर लोड दॅन द इंटिरियल कॉलम चला सर्वांनी सांगा तर याचा अन्सर काय असतं तुमचं डी ऑप्शन याचा ॲन्सर काय असणार आहे तुमचा डी जो ऑप्शन आहे हा डी ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असणार आहे जर एक्सट्रेल कॉलम जो आहे याचा जर लोड जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रॅपोझायडल यूज करावा लागतो नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर ट्वेंटी द टाईप ऑफ अ फाउंडेशन सुटेबल फॉर अंडर वॉटर स्ट्रक्चर इज तर आपल्याला माहिती आहे अंडर वॉटर स्ट्रक्चर म्हणजे सपोज ब्रिजचं फाउंडेशन आहे तर अशा ठिकाणी आपण कुठल्या टाईपचं फाउंडेशन यूज करतो या ठिकाणी आपण पीअर फाउंडेशन यूज करतो सो सी ऑप्शन जो आहे हा सी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन बघा आता थ्रो स्टोन्स प्रोवाइडेड आर कॉल्ड एज चला आता स्टोन मॅस्नरीमध्ये आलोत आपण स्टोन मॅस्नरीमध्ये आलोत जे हॉल हॉलटिकीट सांगितलं मी तुम्हाला सात दिवस आधी म्हणजे आता ॲक्च्युली उद्या किंवा परवा येणं अपेक्षित आहेत ठीक आहे बरोबर वेळ देतील तुम्ही अभ्यास करत राहा हॉल तिकीटचा काही प्रॉब्लेम येणार नाही उद्या परवापर्यंत येऊन जातील त्याचे अपडेट जेव्हा येईल तेव्हा आपण आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला नक्की कळू टेलिग्रामला मेसेज फक्त चेक करा थ्रू स्टोन्स प्रोवाइडेड आर कॉल्ड एज तर बघा आपल्याला काय करायचं असतं की जी काय आपलं याशी वॉल आहे सपोज त्या वॉलमध्ये तुमचे बरेचसे अशा टाईपचे स्टोन मॅशनरी आहे याशी स्टोन मॅशनरी आहे तर या स्टोन मॅशनरीमध्ये एक स्टोन जो आहे असा प्रोव्हाइड केलेला असतो जो तुमच्या एंटायर थिकनेसवर जो तुमच्या एंटायर थिकनेसवर एंटायर थिकनेसवर म्हणजे जर क्रॉस सेक्शन बघितलं आपण याचा जर क्रॉस सेक्शन बघितला तर असा काहीतरी आहे सपोज हा क्रॉस सेक्शन असा बघितला थिकनेस जर अशी बघितली तर हा एक असेल सपोज असा हा एक असेल असा ठीक आहे आणि एक जो आहे हा एंटायर थिकनेस असा कवर करत असतो असा एंटायर थिकनेस तुमचा कवर करत असतो आणि यालाच काय म्हणतो आपण थ्रो स्टोन असं म्हणतो मग हा जर आपण समोरून बघता हे क्रॉस सेक्शनमध्ये हा स्ट्रेक्चर म्हणून दिसत आहे बट समोरून बघताना काय दिसेल तुम्हाला समोरून बघताना जो आहे हा इथं जर असेल सपोज असा हा असा काहीतरी असेल समोरून तर हा मला हेडर म्हणून दिसेल बरोबर आहे विड तर मला तिथं दिसेल समोरून बघताना सो या ठिकाणी काय मिळणार आहे मला हेडर आणि जर क्रॉस सेक्शन मध्ये जर बघितलं तर ते मला लेंथ दिसणार आहे तिथं तो स्ट्रेचर असेल पण इथं मात्र काय असणार आहे तो तुमचा हेडर असणार आहे तर ड्रेसिंग ऑफ अ स्टोन इज अ डन ड्रेसिंग ऑफ अ स्टोन इज अ डन चला हा क्वेश्चन तुमचा स्टोनमध्ये पण आपण घेतला होता बघा जेव्हा आपण स्टोन मटेरियलमध्ये स्टडी केलं होतं तेव्हा पण हा होता आणि इथंही तुमचा येऊ शकतो सो ड्रेसिंग ऑफ अ स्टोन म्हणजेच काय जे आपण कटिंग केलं होतं स्मूथ स्पेस आपण सरफेस आणली होती वेगवेगळ्या टाईपचे स्ट्रेक्चर आपण तयार केले होते त्यालाच ड्रेसिंग असं म्हणतात आणि हे कधी करतो आपण इमिडिएटली आफ्टर द कॉरी म्हणजे सिझनिंग करायच्या आधी हे आपल्याला करावं लागतं थोडंसं सॉफ्ट असतो हे आपल्याला करायला सोपं पडतं नेक्स्ट वन द स्टोन एक्सटेंडिंग थ्रू द एंटायर थिकनेस ऑफ अ वॉल आता सांगितले मी तुम्हाला जो काय तो काय स्टोन आहे जो एंटायर थिकनेस कव्हर करतो पूर्णच्या पूर्ण थिकनेस तुमची कव्हर करतो अशा स्टोनला काय म्हणतो आपण थ्रो स्टोन असं म्हणतो सो ऑप्शन बी जो आहे ऑप्शन बी तुमचा या ठिकाणी करेक्ट असणार आहे नेक्स्ट वन द मिनिमम थिकनेस ऑफ अ स्टोन मॅसनरी वॉल शुड नॉट बी लेस दॅन आता हे डिपेंड राहतं तुमच्या स्टोनच्या सायझेस सो so, या स्टोनच्या सायझेस वरून जर आपण कन्सिडर केलं तर जी थिकनेस आहे तुमच्या वॉलची ही ॲटलिस्ट तुमची थर्टी फायव्ह सेंटीमीटर जी आहे 35 जी साहे। साहे ही थर्टी फायव्ह सेंटीमीटर असणं गरजेचं असतं स्टोन मॅशनरीमध्ये ठीक आहे ब्रिक मॅशनरीमध्ये असं काय ब्रिक मॅशनरीमध्ये तुमची जी थिकनेस आहे थिकनेस जी आहे ही टेन सेंटीमीटर पण ठेवू शकता तुम्ही ठीक आहे सिंगल आपण वॉल जर थिकनेस ठेवली तर आणि स्ट्रेचर जर सगळे दाखवले तर त्या ठिकाणी कमी असू स्टोनमध्येही तुम्हाला जास्त ठेवावी लागते कारण स्टोनच्या सायझेसच तशा असतात स्टोनच्या सायझेसच तशा असतात विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेड ऑफ अ स्टोन ॲज अ ऑप्टेन फ्रॉम द कॉरी विथ अ व्हेरी लिटल ऑर नो ड्रेसिंग ड्रेसिंग न करता जे काही मॅसनरी आपण यूज करतो विदाऊट ड्रेसिंग किंवा अगदीच खूप कमी प्रमाणात ड्रेसिंग केलेलं आहे अशा पद्धतीच्या स्टोन मॅशनरीला काय म्हणतात सो so, ॲशलार मॅशनरी चॅम्पर्ड मॅशनरी ऑफ अ फर्स्ट सॉट बेवेल्ड स्टोन मॅशनरी ऑफ अ फर्स्ट सॉट अँड रबल मॅशनरी तर ह्याला काय म्हणतो आपण रबल मॅसनरी ज्यामध्ये जर तुम्ही बघितला तर हा शेप जो आहे हा असा रँडमली असतो शेप जो आहे शेप, शेप जो हे असा रँडमली शेप जो आहे हा प्रोव्हाइड केलेला असतो यामध्ये ड्रेसिंग जे आहे ड्रेसिंग खूपच कमी प्रमाणात किंवा केलेलंच नसतं ठीक आहे यामध्ये मग परत रॅन्डम रबर मॅशनरी बिल्ट टू कोर्स असे बरेचसे असतात ठीक आहे बट यामध्ये मेजर फक्त सिंगल सांगायचं असेल तर रबर मॅसनरी करेक्ट येणार आहे द अबाउ फिगर फॉर ड्रेस द स्टोन सरपेस रिप्रेझेंट सो ही डायग्राम जी दाखवत आहे बघा ज्यांनी बिल्डिंग मटेरियलचं ले सेशन केलेलं आहे ज्या मुलांनी बिल्डिंग मटेरियलचं सेशन केलेलं आहे याच्या आधीचं त्यांना याचा आन्सर लगेच सांगता येईल कारण मी तिथं तुम्हाला सगळ्या डायग्राम दाखवल्या होत्या आणि सांगितलं होतं असा प्रश्न आलेला होता स्टोन मॅसनरीमध्ये असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्यावेळेला चला सांगा सर्वांनी <coughs> सर्वांनी सांगा हे जे असं स्ट्रक्चर आहे हे जे असं स्ट्रक्चर आहे हे कुठल्या टाईपचं आहे तर यालाच काय म्हणतो आपण सॉन टाईप तुम्हाला मी सगळ्या इमेजेस दाखवल्या होत्या परवाच्या सेशनमध्ये ठीक आहे तर याला काय म्हणतो आपण सॉन टाईप नेक्स्ट वन द टाईप ऑफ अशलर मॅशनरी इन विच स्टोन्स आर फाईनली चिजल ड्रेस्ड अँड थिकनेस ऑफ अ जॉईंट डज नॉट एक्सीड थ्री एम एम इज तर बघा तुम्ही काय केलेलं आहे यामध्ये की ॲशलार मॅशनरी ज्यामध्ये काय केलेलं आहे फाईनली चिजल ड्रेसिंग केलेलं आहे तुम्ही ठीक आहे फाईनली डिसेल केलेला आहे अगदी ठीक आहे आणि थिकनेस ऑफ अ डज नॉट एक्सिट थ्री एम एम म्हणलेला आहे सो ज्या ठिकाणी फाईनली चिजल केलेला आहे आणि थिकनेसला सुद्धा तुम्ही लिमिट दिलेला आहे त्या ठिकाणी काय असणार आहे ॲशलार मेशनरी मधलाच कुठला टाईप असणार आहे तुमचा कोर्स डशलार मॅशनरी जो आहे हा तुमचा टाईप असणार आहे कोर्स ड म्हणजेच काय तुम्हाला हे असे कोर्सेस दिसतील हे असे कोर्सेस जे आहेत हे कोर्सेस अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दिसणार आहेत हे स्टोन मुळं कोर्सेस जे आहेत हे असे युनिफॉर्म थिकनेस असणारे हे कोर्सेस दिसतात फर्स्ट कोर्स सेकंड कोर्स याला आपण कोर्स असं म्हणतो ज्या ठिकाणी असं जस फाईन चिजल वगैरे केलेलं असतं त्या ते ठिकाणी त्याला आपण कोर्स डा असल्यावर मॅशनरी असं म्हणतो अँड ऑर्नामेंटल प्रोजेक्शन फ्रॉम द फेज ऑफ अ वॉल इज तर हे समजण्यासाठी तुम्हाला काही डायग्रामसुद्धा इथं मी ॲड केलेल्या आहेत सो ट्वेंटी एटचा अँसर सांगण्याचा ट्राय करा ट्वेंटी एट कर ट्राय करा वरून सुद्धा क्लिअर होऊन जाईल सो बघा ऑर्नामेंटल प्रोजेक्शन जे आपल्याला डेकोरेशन पर्पज साठी साठी जे आपण प्रोजेक्शन घेतो बाहेर ठीक आहे जे प्रोजेक्शन घेतो आपण त्याला काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात चला सांगा या डायग्राम मधून पण आहे या डायग्राम मधून सुद्धा तुमचं क्लियर होऊन जाईल <coughs> बघा ही डायग्राम तुमची ची आहे ज्यामध्ये हे असं प्रोजेक्शन तुम्हाला क्लियरली दिसत आहेत जे अस्थेटिक व्यूज देत आहेत तुम्हाला हे कॉर्नाईस आहे जे पूर्णपणे अशी लाईन असते तुमची ठीक आहे रेन वॉटरला अवॉइड करण्यासाठी त्यानंतर हे कोपिंग आहे जे वॉलच्या टॉपला किंवा एक्सपोस्ड जे स्पेस असतो तुमच्या त्या ठिकाणी टॉपची लेअरी अशी दिलेली असते सो या ठिकाणी जे प्रोजेक्शनबद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे जे ऑर्नामेंटल आहे ते कोणता आहे तुमचं कॉर्बल आहे कोणता आहे तुमचं या ठिकाणी कॉर्बल जे आहे कॉर्बल असणार आहे कॉर्नाइस हे असं असतं हे प्रोजेक्शन नाही हे असं कंटिन्युअस असतं ठीक आहे असं कंटिन्युअस असेल ठीक आहे ठीक आहे या अशा पद्धतीनं असणार हा यस डायग्राम मध्ये कॉर्बल इथं आहे दिसलं तुम्हाला आनंद यांना दिसलेला आहे यस व्हेरी गुड तर हे अशा पद्धतीचं जे आहे याला कॉर्बल हे म्हणतात ठीक आहे तर हे लक्षात ठेवा आणखी पुढे याचे क्वेश्चन्स आहेत विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ अ स्टोन इज युज इन द रबल मॅशनरी रबल मध्ये यापैकी कुठल्या टाईपचा स्टोन जो आहे हा यूज केला जातो हार्ड हेवी वेटेड लाईट वेटेड आणि स्मूथ तर नेहमी लक्षात ठेवा रबल मॅशनरी जी आहे त्या ठिकाणी आपण हेवी वेटेड हेवी वेट असलेला जो स्टोन आहे हा स्टोन आपण या ठिकाणी यूज करतो क्वेश्चन नंबर थर्टीचा ऍन्सर सांगा उत्कर्ष सध्या तरी तुम्हाला पुण्यामध्येच आपली ऑफलाईन बॅच सुरू आहे तुम्ही ऑनलाईन अटेंड करू शकता जर तुम्हाला इथं येणं पॉसिबल नसेल तर द स्टोन अ अडॉप्टेड इन अ कन्स्ट्रक्शन ऑफ आर्किटेक्चर इम्पॉर्टन्स विच गिव्ह अ स्मूथ ॲपिरियन्स इज चला आपल्याला स्मूथ अपिरन्स हवा आहे आर्किटेक्चर इम्पॉर्टन्स हवा आहे सो जर आर्किटेक्चर इम्पॉर्टन्स हवा असेल तर यापैकी कोणाला आपल्याला सिलेक्ट करावं लागेल तर बघा आर्किटेक्चरल इम्पॉर्टन्स म्हणजे दिसताना चांगली दिसली पाहिजे आपल्याला जी वॉलचा फेस आहे तो चांगला दिसला पाहिजे मग अपिरन्स कुठे जास्त असतो ॲशलअरमध्ये सगळ्यात जास्त तुमचा अपिअरन्स जो आहे चांगल्या पद्धतीनं ड्रेसिंग कुठे केलेलं असतं ॲशलअरमध्ये रबलमध्ये फारसा तसा अपिरन्स नसतो त्यामध्ये रफ ड्रेसिंग असतं तुमचं किंवा केलेलंही नसतं त्यामुळे या ठिकाणी काय असणार आहे तुमचा ॲशलर जो आहे हा करेक्ट ऑप्शन असणार आहे टाइप ऑफ अ बॉन्ड आता ब्रिक मध्ये जाऊयात <laughs> आपण हे क्वेश्चन्स तुमचे <coughs> स्टोन मॅशनरीचे झाले आता ब्रिक वर खूप क्वेश्चन्स आलेले आहेत सगळ्यात जास्त क्वेश्चन ज्या जा आले असतील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये तर ते ब्रिक मॅशनरी वर आतापर्यंत आलेले आहेत सो ब्रिक मॅशनरीचे क्वेश्चन्स तुम्हाला इथं जास्त बघायला मिळतील अ टाइप ऑफ अ बॉन्ड इन अ ब्रिक मॅशनरी कन्सिस्टिंग ऑफ अल्टरनेट कोर्सेस ऑफ अ हिडर्स अँड स्ट्रेचर्स सुजिता ज्या ठिकाणी हा पहिला हेडर असेल सपोज अशा पद्धतीचा हा पहिला हेडर आहे त्यानंतर <coughs> या असं काय तर स्ट्रेचर आहे सपोज सुरुवातीला एक थोडासा पार्ट एक यूज केला जातो हा ब्रेक करण्यासाठी ठीक आहे त्यानंतर परत परत हेडर असतील सपोज म्हणजे एक हेडर आणि एक स्ट्रेचर एक हेडर आणि स्ट्रेचर यालाच काय म्हणतो आपण ह्याला काय म्हणतो आपण इंग्लिश बॉन्ड असं म्हणतो याला काय म्हणतो आपण इंग्लिश बॉन्ड असं म्हणतो आणि हे जर एकाच कोर्समध्ये हेडर पुट हेडर स्ट्रेचर हेडर स्ट्रेचर हेडर स्ट्रेचर एकाच कोर्समध्ये असतील तर त्याला फ्लेमिश बॉन्ड असं म्हणतात तोही क्वेश्चन पुढे असेल द पोर्शन ऑफ अ ब्रिक विच इज सो कट दॅट द विडथ ऑफ द वन इट्स एंड इज अ हाफ अँड दॅट ऑफ द फुल ब्रिक दॅट ऑफ अ फुल ब्रिक व्हाइल द विडथ ॲट द अदर एंड इज इक्वल टू द फुल विडथ इज कॉल्ड सो बघा हे असं काय तर केलेलं आहे त्या असं तर सेक्शन होता आणि तुम्ही एका साईडला फुल विडतं ठेवलेला आणि एका साईडला हाफ ठेवलेले आहे असा पोर्शन जो कट केलेला आहे असा इथून पोर्शन जो कट केलेला काय म्हणतात किंग क्लोजर क्वीन क्लोजर बेवेल्ड क्लोजर आणि मायट्रीड क्लोजर तर याला काय म्हणतो आपण याला बेवेल्ड क्लोजर असं म्हणतो त्याला काय म्हणतो आपण बेवर्ल्ड क्लोजर जे आहे हे बेवर्ल्ड क्लोजर तुमचं या ठिकाणी आन्सर येणार आहे ठीक आहे नेक्स्ट वन इन विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ अ बॉन्ड इन अ ब्रिक वर्क इच कोर्स इज अ कम्प्राइज ऑब अल्टरनेट हेडर्स अँड स्ट्रीचर एकाच कोर्समध्ये हेडर्स आणि स्ट्रीचर्स असतील तर त्याला काय म्हणतो मघाशी सांगितले मी तुम्हाला प्लेमिश बॉन्ड असं त्याला म्हणतात हेरिंग बोन बॉन्ड इज अ कॉमनली युजड फॉर चला याचा आन्सर सांगा हॉल तिकीटचं टेन्शन घेऊ नका हॉल तिकीट येईल वेळेत हॉल तिकीटचं टेन्शन घेऊ नका हॉल तिकीट लवकरात लवकर येणार आहे डोंट वरी अबाउट दॅट ठीक आहे ठीक आहे हॉल तिकीटचं अजिबात टेन्शन घेऊ नका अजिबात टेन्शन घेऊ नका हॉल तिकीट येणार आहे वेळेत काळजी करू नका एअरिंग बॉन्ड बॉन्ड इज अ कॉमनली एअरिंग बॉन्ड बॉन्ड इज कॉमनली तर हे कसासाठी वापरलं जातं जिथं व्हेरी थिक वॉल आहे त्या ठिकाणी हे यूज केलं जातं जिथं थिकनेस खूप जास्त ठेवायची आपल्याला अशा ठिकाणी हे यूज केलं जातं परपेंड आर द जॉइंट्स इन अ ब्रिक्स तर परपेंड काय असतं बघा एक इमॅजिनरी लाईन असते एक इमॅजनरी लाईन असते जर ह्या अशा पद्धतीनं मी अशा पद्धतीनं जर मी हे स्ट्रेचर्स घेत असेल हे असे काय तर माझे सगळे स्ट्रेचर्स आहेत सपोज इथं असे काय तर सगळे हेडर्स आहेत माझे हे असे हेडर्स आहेत सपोज सो या ठिकाणी परत इथं परत इथं सपोज हे माझे असे स्ट्रेचर्स आहेत अशा पद्धतीचं तर स्ट्रक्चर आहे तर हा जो काय व्हर्टिकल व्हर्टिकल जॉईंट असा जो जात आहे हा जो काही इमॅजिनरी लाईन आपण घेतलेली आहे त्यालाच काय म्हणतो आपण परपेंड असं म्हणतो सो काय असणार आहे तुमचं व्हर्टिकल सो फर्स्ट जे आहे हे फर्स्ट अँसर तुमचं त्या ठिकाणी येणार आहे ठीक आहे आणि हे जे डिस्टन्स असतं ठीक आहे हे जे डिस्टन्स आहे बघा इथून इथून जिथं हा बॉन्ड इथून ही लाईन आणि ही लाईन यामधलं जे डिस्टन्स असतं त्यालाच आपण लॅप असं म्हणतो त्यालाच काय म्हणतो आपण लॅप असं म्हणतो सो या ठिकाणी ऑप्शन ए जो आहे हा करेक्ट असेल द पोर्शन ऑफ अ ब्रिक कट अक्रॉस द विडथ अक्रॉस द विड्थ जर कट केलं मी अक्रॉस विडथ जर कट केलं मी ठीक आहे सो याला काय म्हणतात चला सांगा सिम्पल आहे स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक पदासाठी मराठीमधून ऑनलाईन बॅच आहे का रेकॉर्डेड आहे मराठीची बॅच जे आहे ते आणि लाईव्ह जे असणार आहे लाईव्ह जे असणार आहे इंग्लिश गार्डन आहे पुढं सांगतो मी डायग्राम पण आहे गौरव सांगतो मी पुढं ठीक आहे पुढं सांगतो मी डायग्राम पण आहे ठीक आहे तर या ठिकाणी याला काय म्हणतात चला <laughs> तुमचा आवडता वर्ड आहे तुमचा आवडता वर्ड आहे सांगा सर्वांनी तुमचा आवडता वर्ड जर असं मी कट केलं द दीड तर याला काय म्हणतात याला काय म्हणतो आपण चला सांगा एबीसीडी अभ्यास करा बघा काहीतरी प्रश्न विचारत आहेत एबीसीडी आहे बॅट ऑप्शन सी जो आहे ऑप्शन सी करेक्ट आहे ठीक आहे एबीसीडी विचारत आहेत की गर्लफ्रेंड सोडून गेली तर काय करू तर अभ्यास करा चांगला अभ्यास करा चांगले अधिकारी वा गव्हर्नमेंट पोस्ट घ्या ठीक आहे पुढं भविष्य चांगलं होईल अ पोर्शन ऑफ अ ब्रिक ऑप्टेन बाय कटिंग ब्रिक लेंथ इज कॉल्ड लेंथ वर जर आपण कट केलं यालाच यालाच जर लेंथवर जर मी कट केलं अशा पद्धतीनं तर याला काय म्हणतात so, सो असं लेंथवाईज जर मी हे मगाशी सुद्धा जे कट केलं असं असं असेल किंवा असं असेल किंवा हे असं असेल अशा ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो अशा ठिकाणी आपण त्याला क्वीन क्लोजर असं म्हणतो ठीक आहे लेंथ वाईज जर कट करत असेल तर बेसिक कुठला टाईप येतो तुमचा हा जो काय तुमचा हा क्वीन क्लोजर आहे हा बेसिक टाईप येतो नेक्स्ट वन विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द युज फॉर द आर्टिंग ऑफ अ थिकर वॉल चला याचा अँसर सांगण्याचा ट्राय करा एबीसीडी इकडे लक्ष द्या आता चला सांगायचं आन्सर विच ऑफ द फॉलोइंग शुड बी युज फॉर द हार्टिंग ऑफ अ थिकर वॉल खूपच जास्त थिक वॉल असेल तुमची थिकनेस जास्त असेल अशी वॉलची थिकनेस जास्त असेल तर इथं काय यूज करावं लागेल थिकनेस जर जास्त असेल तर काय यूज करावं लागेल चला सांगा सर्वांनी सर्वांनी याचा अँसर सांगायचा आहे काही जण ए सांगत आहेत काही जण बी सांगत आहेत तर बघा ही थिकनेस कशी कवर होईल ही थिकनेस कवर होण्यासाठी इथं मला कुठला सेक्शन दाखवावं लागेल इथं थिकनेस जास्त आहे म्हणजे मला इथं स्ट्रेचर आणावं लागेल मग इथं स्ट्रेचर आणायचं असेल तर इकडे हेडर आणावं लागेल अशी कन्सेप्ट आहे ती थिकर आहे बरोबर आहे थिकनेस आहे म्हणजे इकडे लेंथ जास्त पाहिजे क्रॉस सेक्शन मध्ये म्हणजे फेसिंग फेसिंगला काय दिसलं पाहिजे फेसिंगला हेडर दिसला पाहिजे समजते यस yes. सो <coughs> so, जर मला थिकनेस जी आहे ही जास्त हवी असेल तर इकडे स्ट्रेचर दिसला पाहिजे आणि इकडे हेडर दिसला पाहिजे त्यामुळं हेडर जे आहे करेक्ट आन्सर असेल इट इज द एक्सटेन्शन ऑफ अ वन ऑर मोअर कोर्स ऑफ अ ब्रिक्स फ्रॉम द फेस ऑफ अ वॉल सो इथं सुद्धा मागासारखंच क्वेश्चन आहे जे एक्सटेंशन असतं ब्रिकचं जे एक्सटेंशन असतं स्टोनचं असू दे किंवा तुमच्या ब्रिकचं असू दे एक्सटेंशन जेव्हा येणार आहे जे ऑर्नमेंटल वर्कसाठी असेल तर त्या ठिकाणी काय असेल तुमचं हे कॉर्बल जे मागासारखंच अन्सर जे आहे करेक्ट येणार आहे मिनिमम थिकनेस ऑफ अ वॉल वेअर सिंगल फ्लेमिश बॉन्ड कॅन बी युजड इज सिंगल फ्लेमिश बॉन्डची काय एक तुमची स्पेसिफिक स्पेसिफिक फॅक्टर असतो चला सांगा काय असतं सिंगल फ्लेमिश बाउंड आपण जेव्हा <coughs> युज <यूज़> करत <थास्तु>। असतो <coughs> तेव्हा मिनिमम थिकनेस आपल्याला किती ठेवणं गरजेचं असतं ठीक आहे थर्टी एट थर्टी एट काय बघा जर बघा थिक थिक वॉल पाहिजे तुम्हाला थिक वॉल पाहिजे थिकनेस जास्त पाहिजे वरून बघतोय सपोज आपण ठीक आहे वरून बघतोय किंवा क्रॉस सेक्शन बघतोय आपण सपोज क्रॉस सेक्शन बघतोय असं ॲझूम करा म्हणजे इकडं फेसिंग आहे आणि इकडं बॅकिंग आहे आणि मध्ये तुमचा हा हार्टिंग आहे सगळा यामध्ये हार्टिंग आहे जर तुम्हाला या ठिकाणी थिकर वॉल पाहिजे म्हणजेच काय तिकनेस जास्त पाहिजे आहे तिकनेस जास्त कधी मिळेल जर मी या ठिकाणी जर मी या ठिकाणी आर्टिंगमध्ये जर हा असा स्ट्रेचर यूज करला क्रॉस सेक्शनमध्ये तरी तिकनेस जास्त मिळेल मी जर हेडर्स यूज केले हेडर्स जर यूज केले तर मला तिकनेस जास्त मिळणार नाही ना। मला एकाच मध्ये हे तिकनेस जास्त मिळेल मग हे क्रॉस सेक्शनमध्ये स्ट्रेचर असेल तर ह्या फेसिंगमध्ये काय असेल हेडर असेल फेसिंगमध्ये काय असेल हेडर असेल समजलं का समजलं का बघा त्यामुळे हे अशा पद्धतीचं आहे चला याचा अॅन्सर काय सांगायचं आहे याचा अॅन्सर आहे सिंगल फ्लेमिश साठी काय होतं सिंगल फ्लेमिश बॉन्ड म्हणजेच काय एका साईडला <coughs> फ्लेमिश असेल आणि एका एका फेसिंगला फ्लेमिश असेल आणि दुसऱ्या साईडला बॅकिंगमध्ये काय असतो इंग्लिश बॉन्ड असतो मग ही अरेंजमेंट केल्यानंतर तुम्हाला जी थिकनेस मिळते मिनिमम थिकनेस ठेवावं लागते वन अँड हाफ ब्रिक एक पूर्ण ब्रिक आणि एक हाफ ब्रिक अशा पद्धतीची थिकनेस या ठिकाणी तुम्हाला ठेवावं लागते हा स्पेसिफिक फॅक्टर तुम्हाला सिंगल फ्लेमिशसाठी लक्षात ठेवायचा आहे टाईप ऑफ अ बॉन्ड इन अ ब्रिक मॅसनरी कन्सिस्टिंग ऑफ अ अल्टरनेट कोर्सेस ऑफ हेडर्स अँड स्ट्रेचर माझाच क्वेश्चन आहे वेगवेगळ्या एक्झाममध्ये आलेला आहे पुढे घ्या तुम्ही क्वीन क्लोजर मे बी प्लेस्ड चला ऍन्सर सांगायचा आहे ह्याचा अॅन्सर सांगायचा आहे जे क्वीन क्लोजर आहे हे ज्या अशी ब्रिग होती ज्याला आपण कट केलं म्हणजे जे टोटल जवळपास हे नाईन होतं ठीक आहे याला आणि परत आपण हाफ केलं या विड हाफ केलं तर हा जो पोर्शन आहे हा पोर्शन आपण कुठं प्लेस करतो हा जो काय पोर्शन आहे हा कुठं प्लेस करतो चला सांगा सर्वांनी ठीक म्हणलेला आहे थीन नाही ठीक म्हणलं होतं ना ती म्हणलं होतं क्वेशन मध्ये <coughs> चला हा जो काय के कट केलेला पोर्शन आहे कुठे ठेवतो आपण हा कुठे ठेवतो चला सांगा पटकन हा कुठे ठेवतो आपण हेडर कोर्स मध्ये जो काय हेडर कोर्स असतो हेडर कोर्स म्हणजे काय सगळेच हेडर सगळ्याच ठिकाणी काय असतील हे असे हेडर्स असतील सगळ्याच ठिकाणी थोडस मोठं घेतो ठीक आहे सगळ्याच ठिकाणी हे असे हेडर्स दिसतील तुम्हाला सगळ्याच ठिकाणी असे हेडर दिसतील मग आता हा व्हर्टिकल बॉन्ड जो आहे हा व्हर्टिकल बॉन्ड आपल्याला आपल्याला जर याच ठिकाणी जर आपल्याला ब्रेक करायचं असेल तर या ठिकाणी हेडर कोर्समध्ये काय केलं जातं सुरुवातीला जो आहे हा क्वीन क्लोजर यूज केला जातो पण कुठं हेडर कोर्स नेक्स्ट टू द फर्स्ट ब्रिक पहिला ब्रिक झाल्यानंतर लगेच हा जो आहे हा तुम्हाला ठेवावा लागतो सो सी ऑप्शन जो आहे हा ठिकाणी या ठिकाणी करेक्ट असेल विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द पोर्शन ऑफ अ ब्रिक हुज वन एंड इज अ कट स्प्लाइड फॉर अ फुल वेड तर हा वर्ड जेव्हा येईल हा जेव्हा वर्ड येईल तेव्हा लक्षात ठेवायचं याचा आन्सर काय असतं मायट्रेड क्लोजर हिची डायग्राम पुढं आहे हिची डायग्राम सुद्धा पुढे आहे ठीक आहे सर तब्येतीची काळजी घ्या यस सुरू नाईक यस नाईक नेक्स्ट वन इन अ ब्रिक वर्क इच कोर्स इज अ कम्प्राइज ऑफ द अल्टरनेट हेडर ह्याही मगाशीचा क्वेश्चन आहे दोन क्वेश्चन रिपीट झाले ठीक आहे आता बघा इन अ ब्रिक वर्क अ मॅसनोरी द बॉन्ड शोन इन द फॉलोइंग फिगर तर मगाशी जे होत होते की इंग्लिश गार्डन बॉन्ड तर बघा ह्या ह्या ठिकाणी लक्षात घ्या थोडंसं मी झूम करतो या डायग्रामला तर इथं बघितलात तुम्ही तर इथं बघितला तर बघा पहिला जो आहे हा स्ट्रेचर आहे ठीक आहे त्यानंतर दोन असे सगळे हेडर्स दिसत आहेत तुम्हाला असे हेडर्स दिसत आहेत बट हा सुद्धा हेडर मिळून स्ट्रेचर तयार होत आहे हेडर मिळून स्ट्रेचर तयार होत आहे हा पण हेडर मिळून स्ट्रेचर तयार होत आहे हा पण हेडर मिळून स्ट्रेचर तयार होत आहे सो अशा ठिकाणी जे आहे परत तुमचा हा स्ट्रेचर आहे परत सगळे हेडर्स आहेत परत सगळे तुमचे हेडर्स आहेत बघा किती हेडर्स आहेत वन टू थ्री तीन किंवा पाच हेडर्स असतात आणि एक स्ट्रेक्चर असतो तीन किंवा पाच हेडर्स असतात आणि स्ट्रेक्चर असतात सो so, अशा टाईपचा जे डायग्राम आहे याला आपण काय म्हणतो इंग्लिश गार्डन बॉर्ड यालाच काय म्हणतात इंग्लिश गार्डन बॉर्ड तर डायग्राम तुम्हाला समजले असेल डायग्राम तुम्हाला समजले असेल नेक्स्ट वन बघा आता मगाशी जे म्हणलं होतं मायट्रेट सो so, हे अशा पद्धतीनं असेल इन अ ब्रिक मॅसनरी द पोर्शन ऑफ अ ब्रिक हूज वन एंड इज अ कट स्प्लेड ॲट बघा व... कसं केलेलं असतं इथून जे आहे फोर्टी फाईव्ह डिग्री किंवा सिक्स्टी डिग्री फोर्टी फायव्ह किंवा सिक्स्टी डिग्रीला काय केलेला असतो हा कट घेतलेला असतो यालाच काय म्हणतो आपण मायट्रेट जे मगाशी होतं तेच डायग्राम स्वरूपात इथे विचारण्यात आलेलं आहे म्हणजे जर याचा आपण प्लॅन बघितला त्याचा जर आपण प्लॅन बघितला तर हे असेल तर जर प्लॅन बघितला तर हे असं काहीतरी इथून जर बघितलं आपण तर हा जो अँगल आहे हा फोर्टी फायव्ह डिग्री किंवा सिक्स्टी डिग्री फोर्टी फाय डिग्री किंवा सिक्स्टी डिग्री यालाच आपण मायट्रेट क्लोजर असं म्हणतो सो ऑप्शन ए जो आहे हा करेक्ट येईल द ऑरिजन्टल कोर्स ऑफ अ मॅसोरी प्रोजेक्टिंग फ्रॉम द फेस ऑफ द वॉल फॉर द शेडिंग रेन वॉटर ऑफ द फेस इज कॉल्ड ॲज तर बघा ब्रिक वर्कमध्ये एक सेपरेट असा कोर्स ठेवलेला असतो जो तुमचा रेन वॉटरपासून जे आहे रेन वॉटरपासून अवॉइड करण्यासाठी हा कोर्स असतो ज्याला काय म्हणतात स्ट्रिंग कोर्स असं म्हणतात जो कंटिन्यूअस असतो जो काय असतो तुमचा ठिकाणी स्ट्रिंग कोर्स असो डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन तुमचा करेक्ट येईल विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमनली यूज द बॉन्ड फॉर ऑल वॉल थिकनेस ऑन इलेव्हेशन दिस कन्सिस्ट ऑफ अल्टरनेट कोर्सेस ऑफ ऑल हेडर्स अँड ऑल स्टेचर्स तर बघा यामध्ये काय आहे इथं दोन गोष्टी सांगितलेल्या दोन्ही पण कशाबद्दलच्या आहेत बघा पहिल्यांदा काय म्हणलेलं आहे की मोस्ट कॉमनली यूज फॉर ऑल वॉल थिकनेस म्हणजे ज्याला बद्दल काय लिमिटेशन नाही आवडीच पाहिजे तेवढीच पाहिजे असं काय लिमिटेशन नाही त्यासोबतच अल्टर कोर्सेस ऑफ अ हिडर्स अँड तुमचा स्ट्रेचर सो so, इथूनच तुमचं क्लिअर होऊन जाईल ह्या स्टेटमेंट मधून सुद्धा तुमचं क्लिअर होऊन जाईल सो so, जिथं हेडर्स आणि स्ट्रेचर्स असतील थिकनेस बद्दल काय लिमिटेशन नसतं हे इतकं पण देतील किंवा इतकं पण देतील सो so, याचा आन्सर काय आहे लक्षात ठेवायचं इंग्लिश बॉन्ड ठीक आहे जिथं मग अशी बघा प्लेमिशला काय होतं तुमचं मिनिमम थिकनेस किती पाहिजे होती वन अँड हाफ असणं गरजेची होती ही कंडिशन होती मगाशी तशी इंग्लिश बोर्डला असणार आहे का तर नाही तशी इंग्लिश बोर्डला असणार नाही सो so, सी ऑप्शन जो आहे हा करेक्टील विच ऑफ द फॉलोइंग बॉन्ड इज प्रोड्युस्ड बाय डिफरंट प्लेसिंग ऑफ अ ब्रिक्स टू प्रोड्युस द डिफरंट पॅटर्न्स तर चला याचा आन्सर सांगा ब्रिकचं प्लेसमेंट अशा पद्धतीने केली जाते की के आपल्याला डिफरंट पॅटर्न्स जे आहे ते डिफरंट पॅटर्न्स मिळतात तर त्यालाच काय म्हणतो आपण त्यालाच आपण इंग्लिश क्रॉस बॉन्ड असं म्हणतो जिथं आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे पॅटर्न्स मिळतात सो इंग्लिश क्रॉस बॉन्ड जो आहे ठिकाणी करेक्ट असेल आयडेंटिफाय द टाईप ऑफ द ब्रिक बॉन्ड शोन इन द गिव्हन फिगर चला याचा आन्सर सांगायचा परत एकदा डायग्रामला मी या ठिकाणी या ठिकाणी झूम केलेला आहे चला यामधून या, या डायग्राम मधून बरेचसे पॉइंट तुमचे कव्हर होऊन जातील आणखी याचा अँसर सांगण्याचा ट्राय करा क्वेश्चन नंबर फिफ्टी क्वेश्चन नंबर फिफ्टीचा अन्सर सांगण्याचा ट्राय करा सगळीकडेच स्ट्रेचर्स असतील विकी म्हणजे सगळ्याच कोर्सेसमध्ये स्ट्रेचर्स असतील तर त्याला स्ट्रेचर बॉन्ड म्हणतात सगळ्याच कोर्सेसमध्ये हेडर असेल बघा तो कोणतं म्हटले की थोडंसं या यामध्ये की समरी द्या तर समरी सांगतो बघा तोपर्यंत याचा अन्सर तो दे सर्वांनी देण्या देण्याचा ट्राय करा सगळ्याच कोर्सेसमध्ये म्हणजे पहिला पण कोर्स स्ट्रेचरचा दुसरा पण स्ट्रेचरचा तिसरा पण स्ट्रेचरचा तर त्या ठिकाणी त्याला आपण स्ट्रेचर बॉन्ड असं म्हणतो <थीक है> सगळेच कोर्सेस जर हेडर असतील पहिला पण हेडर दुसरा पण हेडर तिसरा पण हेडर चौथा पण हेडर तर त्याला आपण हेडर असं म्हणतो पहिला स्ट्रेचर आहे दुसरा हेडर आहे तिसरा स्ट्रेचर आहे चौथा हेडर आहे तर त्याला आपण इंग्लिश बॉन्ड असं म्हणतो पहिल्याच कोर्समध्ये स्ट्रेचर आहे मग हेडर आहे स्ट्रेचर आहे मग हेडर आहे दुसऱ्या कोर्समध्ये पण परत स्ट्रेचर आहे हेडर आहे स्ट्रेचर आहे हेडर आहे तर त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो फ्लेमिश बॉन्ड असं म्हणतो ठीक आहे मध्ये सिंगल आणि डबल फ्लेमिश असं येतात फक्त तुम्ही फेसिंगला फ्लेमिश वापरला असेल आणि बॅकला इंग्लिश वापरला असेल तर त्याला आपण सिंगल फ्लेमिश असं म्हणतो फेसिंगला पण फ्लेमिश आहे आणि बॅकिंगला पण फ्लेमिश आहे त्याला आपण डबल डबल असं म्हणतो हे चार मेन येतात तुमचे या तुमचे यावरच काही मॉडिफिकेशन्स होतात इंग्लिश बरेचसे मॉडिफिकेशन्स येतात डच बॉन्ड येतो तुमचा मग अशी जसं सांगितलं की गार्डन गार्डन मध्ये काय होतं की पहिलं स्ट्रेचर मग तीन तुमचे हेडर मग परत स्ट्रेचर मग परत तुमचे तर इंग्लिश गार्डन झाला तुमचा त्यामध्ये जर तुम्ही डिफरंट वेगवेगळे पॅटर्न तयार केला तर इंग्लिश क्रॉस आला आणि आता इथं जो दिसत आहे तुम्हाला बघा पहिलं स्ट्रेचर आहे मग तुमचा हेडर आहे हेडर झाल्यावर परत एक पार्ट तुमचा क्लोजर आहे परत सगळे स्ट्रेचर्स परत सगळे हेडर सगळे स्ट्रेचर्स परत हेडर सो बघा हा कुठला आला मग हा कुठल्या टाईपचा आला बघा कुठल्या टाईपचा आला हा आज क्लिअरली लक्षात आहे डायग्रामवरून तर काय असणार आहे हा इंग्लिश बॉन्ड असणार आहे कारण पहिला स्ट्रेचर आहे मग हेडर आहे स्ट्रेचर आहे हेडर आहे सो डायग्रामवरून विचारू देत सगळ्या ह्याच्यामध्ये दे तुमचे डायग्राम विचारू देत नाहीतर स्टेटमेंट विचारू देत <laughs> तुम्ही त्याचा अॅन्सर सांगू शकता विच ऑफ द फॉलोइंग टाईप्स ऑफ अ ब्रिक बॉन्ड कॅन बी युज टू बिल्ड द थिनेस्ट वॉल बाय युझिंग चला याचा अॅन्सर सांगा आता थोडासा थोडासा लॉजिक लावायचं क्वेश्चन आहे था था हा यस लॅब प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं लॅब प्रोव्हाइड करणं म्हणजेच काय जो काही व्हर्टिकल कंटिन्युअस जॉईंट आहे तो ब्रेक करण्यासाठी तर आपण बॉन्ड वापरलेला आहे आणि जो जे डिस्टन्स आहे इकडच्या मॉर्टरमधला आणि इकडच्या मॉर्टरमधलं सपोज पहिले पहिला तुमचा कोर्स आहे आणि दुसरा कोर्स आहे तर दोन सक्सेसिव्ह वर्टिकल मॉर्टरमधलं जे डिस्टन्स तयार झालं त्याला तर आपण लॅब म्हणतो ठीक आहे चला सांगा सर्वांनी आता सांगितलं माणसी सगळे समराईज केले सगळे बॉन्ड आता तर सांगितले तुम्हाला ठीक आहे तर बघा <laughs> मला सगळ्यात आता थिकर नको आहे मला आता थिक नको आहे आता मला थीन पाहिजे आहे पण थीन पाहिजे असेल तर मला थीन म्हणजेच काय सगळ्यात कमी थिकनेस पाहिजे मला थीन पाहिजे आहे सो जर कमी थिकनेस पाहिजे असेल तर सगळ्यात कमी थिकनेस कसे मिळेल मला बघा मी जर प्लॅन बनवला मी जर तुम्हाला प्लॅन दाखवत आहे ठीक आहे समोरचा भाग नाही वरून टॉप व्ह्यू बघत आहे किंवा क्रॉस सेक्शन बनवत आहे आपण जर मी स्ट्रेचर वापरले प्लॅनमध्ये जर मला असे दिसतील स्ट्रेचर जर बघितले तर मला हे असे दिसतील प्लॅनमध्ये ठीक आहे आणि जर मी हेडर वापरले तर असे दिसतील मला तर थिकनेस कमी आहे मला तर थिकनेस कमी आहे हेडर जर वापरले ती, तर थिकनेस जास्त येत आहे मला स्ट्रेचर कमी तुम्हाला थिक थिनेस्ट म्हणलेलं आहे म्हणजे थिन मला थिकनेस कमी पाहिजे सो थिकनेस कमी पाहिजे असेल तर काय यूज करावा लागतील मला स्ट्रेचर बॉन्ड यूज करावं लागेल काय यूज ती। करावं लागेल मला स्ट्रेचर बॉन्ड या ठिकाणी यूज करावा लागेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट बघा आता नेक्स्ट मला एक दोन मिनटाचा वेळ द्या मी पुढच्या स्लाइड्स ज्या आहेत पुढच्या स्लाईड्स ज्या आहेत हे मी ॲड करून घेतो ऍड करून घेतो चला पुढच्या स्लाइड एकच मिनिटाचा वेळ द्या मला फक्त चला सेशन गोष्टी समजत असतील क्वेश्चन समजत असतील हेल्पफुल वाटत असेल तर सर्वांनी लाईक करायचा आहे थम करायचा आहे रिव्हिजन सुरू ठेवायचे आहे लवकरच एक्झामिनेशनची डेट लवकर येत आहे आता त्यामुळे सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन अशा पद्धतीनं होणं गरजेची मॅक्झिमम क्वेश्चन ट्राय करा सॉल्व करण्याचा पुढचे क्वेश्चन मी आता अपलोड करत आहे ठीक आहे चला पुढचे क्वेशन्स अपलोड होतील पुढचे क्वेश्चन्स अपलोड होतील चला फिफ्टी टू क्वेश्चन नंबर फिफ्टी ठीक आहे फिफ्टी वन आय थिंक त्यातून आता एक स्लाईड पुढे गेला आवडतं ठीक आहे असू दे किंवा झालाही असेल फिफ्टी वन झाला होता ठीक आहे फिफ्टी टूपासून आहे अँड एक्सटर्नल कॉर्नर इन अ ब्रिक मॅसनरी इज कॉल्ड सो जो काय सगळ्यात एक्सटर्नल असतो पॉईंट तुमचा जी काय तुमची सपोज ही अशी वॉल असेल याशी वॉल असेल सपोज अशी काय तर वॉल आहे सो जो काय एक्सटर्नल असतो इथला हा जो काय एक्सटर्नल असतो याला काय म्हणतात चला सांगायला काय म्हणतात एक्स्टर्नल कॉर्नर जो असतो इथला या एक्स्टर्नल कॉर्नरला काय म्हणतात चला सर्वांनी सांगायचं आहे प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे तुम्हाला न्यूम न्युमरिकल म्हणायचे आहेत का न्युमरिकल एक्झाम्पल म्हणा म्हणायचे आहेत का अँड एक्स्टर्नल कॉर्नरीनं ब्रिक कॉल्ड एज तर ब्रिक मॅसनरी जेव्हा आता बघा जाममध्ये आणि कॉईनमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं हे डोअर विंडोच्या वेळेला एक्स्टर्नल तुमचा जो असतो त्याला आपण त्या दोड वापरतो पण मध्ये याला कॉईन जे आहे ह्या ऑप्शन तुमचा फर्स्ट ऑप्शन करेक्ट येतो फॉर वॉल्स सॅव्हिंग थिकनेस ऑफ अ वॉल मोर दॅन वन अँड हाफ अ ब्रिक द फॉलोईंग बॉन्ड इज अ मोर कॉम्पॅक्ट आणि स्ट्रॉंगर तर सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड कुठला असतो सांगा मला चला इंचा आन्सर सांगा तिथं कंडिशन आपण काय म्हणलेलं आहे मोर दॅन वन अँड हाफ ब्रिक सुद्धा म्हणलेला आहे आणि त्यामध्ये परत स्ट्रॉंगर म्हणलेलं आहे सो so, स्ट्रॉंगर बॉन्ड कोणता असतो चला सर्वांनी आन्सर सांगायचा आहे सर्वाने आन्सर सांगायचा आहे स्ट्रॉंगर बॉन्ड कोणता असतो तुमचा जो इंग्लिश बॉन्ड जो आहे त्याला आपण जेव्हा ही असे अट दिलेले आहे वन अँड हाफ ब्रिक ठीक आहे त्या ठिकाणी काय असणार आहे तुमचा हा इंग्लिश बॉन्ड जो आहे स्ट्रॉंगर असणार आहे क्वीन क्लोजर इज फुल ब्रिक लॉन्जिट्युडली हाफ ब्रिक थ्री बाय फोर्थ ब्रिक अँड वन बाय टू ब्रिक तर पिन मध्ये काय करतो आपण सिंपली मगाशी सांगितलं होतं ही जी ब्रिक आहे ही जी ब्रिक आहे या ब्रिकला या ब्रिकला असं कट करतो या अशा पद्धतीने कट करतो आपण म्हणजे लॉन्जिट्युडनली कर कट केलेला किती केलेलं आहे आप केलेला आहे ठीक आहे आप केलेलं आहे सो या ठिकाणी जे आहे बी ऑप्शन जो आहे हा बी ऑप्शन तुमचा करेक्ट येईल चला फिफ्टी फायचं क्वेश्चन द्या पुटिंगसाठी एक कन्सेप्ट पुटिंगसाठी एक कन्सेप्ट घेऊन या प्लीज बर ओके ठीक आहे ठीक आहे बर द ब्रिक लेड विथ इट्स ब्रेड द पॅरल टू द द फेस ऑफ वॉल इज नोन ॲज चला सिम्पल आहे अगदी क्वेश्चन फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे जर विडत पॅररल असेल तुमच्या फेसिंगला हे फेसिंग आहे सपोज याला काय म्हणायचं की विडत ही विडत इथं किंवा ब्रेड जी आहे ही पॅररल झाली अशी जर ब्रिक आ, ब्रिक प्लेस केली असेल तर आणि या ठिकाणी काय झालं या ठिकाणी लेंथ पॅरल झाली या ठिकाणी काय झालेलं आहे so, लेंथ पॅरल झालं सो याला काय म्हणतो आपण जेव्हा ब्रेथ पॅररल आहे तेव्हा त्याला ते काय म्हणायचं आहे हेडर जेव्हा लेंथ पॅरल आहे तेव्हा त्याला ते काय म्हणायचं आहे स्ट्रेचर दोन्ही पद्धतीनं क्वेश्चन्स तुम्हाला <coughs> विचारले जातील सो ब्रेक लेट विथ द लेंथ पॅररल सो लेंथ पॅरल जेव्हा असेल तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे स्ट्रेचर म्हणायचं आहे फिफ्टी सेवन किंग क्लोजर सारे रिलेटेड टू अगदी सिंपल क्वेश्चन चला किंग क्लोजर जे आहे अगदी सोपा क्वेश्चन आहे तुमचं जेव्हा आता आपण हे ब्रिक मॅसनरी मध्ये आहे त्यामुळे लगेच तुम्ही सांगाल पण बऱ्याचदा ट्रस्ट मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं ठीक आहे किंग तुमची किंग पोस्ट ट्रस्ट पण असते त्यामुळे तुम्हाला किंग क्लोजर हे याच्याशी रिलेटेड आहे की काय असं वाटू शकतं तर नाही ते कशाशी रिलेटेड आहे तुमच्या ब्रिक मॅस्नोरीशी रिलेटेड आहे त्यानंतर सिंगल फ्लेमिश बॉन्ड ऑफ चला मगाशी त्याचं अँसर सांगितलं होतं इलेक्ट्रल इलेक्ट्रिकल साठी लेक्चर घ्या साठी आपल्या चॅनलवर काही लेक्चर्स आहेत ऑलरेडी काही लेक्चर्स आहेत तुम्ही ते रेफर करू शकता आणि इथून पुढं पण होतील काही तुमचे बट ऑलरेडी काही बरेचसे लेक्चर्स आहेत त्यामुळे इलेक्ट्रिकलचे लेक्चर तुम्ही तिथं बघू शकता प्लेमिश बॉन्ड ऑफ चला सांगा मगाशी सांगितलं आणि त्यामध्ये काय म्हणलेलं आहे सिंगल प्लेमिश म्हणलेलं आहे सिंगल प्लेमिश म्हणलेलं आहे चला सर्वांनी सांगायचं आहे सर्वांनी आन्सर द्यायचा आहे सिंगल प्लेमिश कधी म्हणतो आपण प्लेमिश बॉन्ड कशाला असेल तुमच्या फेसिंगला आणि इंग्लिश बॉन्ड कुठं असेल तुमच्या बॅकिंगला अशा केसमध्ये आपण तिला काय म्हणतो सिंगल प्लेमिश असं म्हणतो आणि डबल कधी म्हणतो डबल प्लेमिश फेसिंगला सुद्धा प्लेमिश आहे आणि तुमच्या बॅकिंगला सुद्धा प्लेमिश आहे तेव्हा आपण तिला डबल म्हणतो म्हणजे याचाच अर्थ काय झाला की फेसिंगला बघितला तर तुम्ही सगळ्या कोर्सेसमध्ये स्ट्रेचर्स पण आहेत आणि हेडर पण आहेत जर तुम्ही फेसिंगला बघितला तर आणि बॅकिंगला बघितला तर मात्र काय येईल एक कोर्स स्ट्रेचरचा मग हेडरचा स्ट्रेचरचा कोर्सरचा म्हणजे इंग्लिश बॉन्ड आहे ठीक आहे याला आपण काय म्हणतो सिंगल फ्लेमिश असं म्हणतो ज्याला वन अँड हाफ थिकनेस असणं गरजेचं असतं इन आफ्टर एव्हरी थ्री ऑर फोर स्ट्रेचर्स वन हेडर इज अ युज्ड इन ऑल कोर्सेस ॲज अ ब्रिक मॅसनरी वॉल देन द बॉन्ड सो फॉर्म्ड विल बी कॉल्ड ॲज तर हे मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला <laughs> मगाशी मगाशीच सांगितलं होतं त्याला काय म्हणतो आपण इंग्लिश गार्डन वॉल बॉन्ड म्हणतो डायग्राम पण दाखवली होती फॉर कन्स्ट्रक्टिंग हंड्रेड एम एम थिक पार्टिशन वॉल इट इज प्रेफे प्रेफेबल टू यूज चला हंड्रेड एम एम थिक असेल तर कोणत्या कोणत्या बॉन्डचा यूज करावा लागेल सांगा हंड्रेड एम mm एमच थिकनेस ठेवायची आहे तुम्हाला तुमच्या वॉलची थिकनेस हंड्रेड एम mm एम म्हणजे टेन सेंटीमीटरच ठेवायचे आहे ऑल सब्जेक्ट्स न्युमरिकल सोल्युशन घ्या यस yes, घेऊयात आपण पुढच्या कुठल्या तरी एका सेशनमध्ये सगळे न्युमरिकल जिथं जिथं ज्या ज्या सब्जेक्ट्समध्ये तयार होतात अशा आपण एकत्र घेऊयात ठीक आहे आणि अठरा तारखेसाठी एक तुम्हाला सरप्राईज पण आहे ते लवकरच तुम्हाला उद्यापर्यंत समजेल फॉर कन्स्ट्रक्टिंग हंड्रेड एम एम थिक पार्टिशन वॉल इट इज अ प्रेफेबल टू यूज चला हंड्रेड एम एमच मला थिकनेस ठेवायची आहे मग कुठं पॉसिबल आहे सांगा हंड्रेड एम एम ठेवणं हंड्रेड एम एम म्हणजेच काय हे असं वापरावं लागेल मला मग ठीक आहे हे असे वापरावे लागतील म्हणजे प्लॅन मध्ये बघितलं मी प्लॅनमध्ये बघितलं तर हे हंड्रेड एम एम यूल अशा पद्धतीची ठीक आहे मग हे काय झालं तुमचं स्ट्रेचर हे काय झालं तुमचा स्ट्रेचर सो ऑप्शन ए जो आहे हा करेक्ट असेल ठीक आहे तर हे ब्रिकवर असे बरेचसे ब्रिक मॅसनोरीवर बघा म्हणजे इकडे ब्रिक मॅसनोरी आणि बिल्डिंग मटेरियलमध्ये ब्रिक हे दोन्ही पण खूप महत्त्वाचे आहेत दोन्ही पण खूप महत्त्वाचे आहेत यावर क्वेश्चन्स तुमचे खूप विचारले जातात नाही डब्ल्यू आर डी नाही येणार ना तुमच्या जे एक्झामिनेशनसाठी सरप्राईज आहे फक्त ठीक आहे ब बाय कुठल्या एक्झामिनेशन येणार नाही आहे तुमच्यासाठी फक्त हे एक्झाम तुमच्या प्रिपरेशनशी रिलेटेड आहे ठीक आहे बाय फर्गेटेड स्टेअर इज अ कॉमनली युजड अस तर हे तुम्ही बऱ्याचदा अशा टाईपचे बघितलं असाल ठीक आहे इकडून येतात अशा पायऱ्या इकडून जातात अशा दोन ह्याच्यामध्ये किंवा इथून सिंगल जाते असे आणि इकडे एक जाते इकडे एक जाते बऱ्याचदा मध्ये बघितलं असेल असं ठीक आहे मध्ये बंगले जे असतात हिरोजचे वगैरे ऍक्टरिसचे वगैरे तिथे बघितलं असाल तर हे कुठं प्रोव्हाइड करतो आपण हे पब्लिक बिल्डिंग बिल्डिंगमध्ये एंट्रन्सला मोस्टली आपण प्रोव्हाइड करतो, करतो ठीक आहे सो ऑप्शन ए जो आहे हा ऑप्शन ए तुमचा या ठिकाणी करेक्ट असणार आहे जनरली फॉर रेसिडेन्शियल बिल्डिंग द मिनिमम विडथ ऑफ द स्टेरीज मिनिमम विड किती ठेवतो सांगा दिलेले ऑप्शन पैकी विडत जी आहे मिनिमम दिलेलं ऑप्शन पी की किती असते झिरो पॉईंट नाईन मीटर टू वन पॉईंट टू मीटर केटची इतकी ठेवणं तुम्हाला गरजेचं असतं सो ऑप्शन सी जो आहे हा करेक्ट असेल नेक्स्ट द <coughs> डेड वेट ऑफ अ स्टेअर कन्सिस्ट ऑफ आता हे मे बी तुमच्या आर सी सी मधून सुद्धा विचारतील किंवा इथं सुद्धा विचारतील डिग्री नाही नाही तुमच्या एक्झामिनेशन बद्दल काहीच नाही कुठल्या फक्त जेडपीच्या प्रिपरेशन बद्दलचा आहे ठीक आहे बाकी इतर काही नाही अठरा तारखेला ठीक आहे ठीक आहे चला याचा ॲन्सर सांगा याचा ॲन्सर सांगा साठी जो आत्ताचा पॅटर्न आहे जे आता करंटली एक्झामिनेशन झालेलं आहे तर पैकी आठ ते दहा क्वेश्चन्स मे बी तुमचे न्युमरिकलचे असू शकतात जे काय आता रिसेंटली आपण अॅनालिसिस घेतलं होतं बाकीच्या एक्झामिनेशन मध्ये पीसीएमसी असेल डब्ल्यू आर असेल तर आठ ते दहा क्वेश्चन्स मॅक्झिमम येऊ शकतात काय काय याच्यामध्ये पाच येतील सात येतील डिपेंड आहे शिफ्ट नुसार त्यामुळं असं आपण ॲज्यूम करू शकत नाही की एवढीच येतील तेवढीच येतील बट मॅक्झिमम तेवढी येतील ठीक आहे मॅक्झिमम तेवढी येऊ शकतात द डेड वेट ऑफ अ स्टेअर डेड वेट मध्ये काय येईल तुमचं वेस्ट स्लॅब पण येईल स्टेप पण येईल आणि स्ट्रिजर बिम पण येईल सो ऑल ऑफ द अबाव जे आहे डी ऑप्शन तुमचा करेक्ट असेल मिनिमम विडथ ऑफ द लँड लँडिंग शुड बी सो लँडिंग जे प्रोव्हाइड करतो आपण जिथं आपल्याला स्टेअर मध्ये रेस्ट प्रोव्हाइड करायची असते किंवा डायरेक्शन प्रोवाईड डायरेक्शन चेंज करू चेंज करायचे असते ठीक आहे तर इथं हे असं तुमचं लँडिंग असतं ह्या लँडिंगची जी विडथ आहे या लँ लांड, लँडिंगची जी विडत आहे तर ती किती घेतो आपण इक्वल टू द विडथ ऑफ द स्टेअर म्हणजे ही विडथ आणि ही विडत जवळपास आपण सेम ठेवण्याचा ट्राय करत असतो सो इक्वल टू द विडथ ऑफ द स्टेअर सो ऑप्शन ए इज करेक्ट द बीम सपोर्टिंग द स्टेप्स ऑफ अ स्टेअर आर कॉल्ड ॲज तर ही अशी तुमची जी काय सपोज ही अशी काय तर तुमचं या अशी स्टेअर केसचा स्लॅब आहे सपोज स्टेअर केसचा स्लॅब आहे असं काय तर चाललेलं आहे स्टेअर केस तुमची तर त्याच्या सपोर्टला त्या स्टेअर केसच्या सपोर्टला जी बीम आपण प्रोवाईड करतो त्या बीमला काय म्हणतात ह्या सपोर्टला याच्या सपोर्टला काय या म्हणतो आपण त्याला तर त्याला आपण स्ट्रिंजर्स असं म्हणतो सो ऑप्शन सी जो सी आहे ऑप्शन सी तुमचं या ठिकाणी करेक्ट असणार आहे औषध घ्या यस रेस्ट घ्या यस सुरू आहे ठीक आहे तुमचे एक्झामिनेशन आहे हे महत्त्वाचं आहे रिव्हिजन ठीक आहे द लेंथ ऑफ द स्टेअर केस सिच्युएटेड बिटवीन द टू लँडिंग इज कॉल्ड सो ज्या दोन तुमच्या लँडिंग असणार आहेत त्यामधल्या पोर्शनला काय म्हणतात त्या लेंथला काय म्हणतात काय म्हणतात सांगायला बघा लेंथ ऑफ द स्टेअर केस लेंथ मेजर करायची आपल्याला स्टेअर ची बट कुणा म्हटली दोन लँडिंगमधली तर त्यालाच काय म्हणतो आपण फ्लाईट आणि त्यावरून आपण नंबर ऑफ राईज जेव्हा किंवा नंबर ऑफ ट्रेड कॅल्क्युलेट करत असतो तर तेव्हा कसं कॅल्क्युलेट करतो आपण एका फ्लाईटमध्ये जर पाहिजे असेल तर पहिल्यांदा आपण टोटल हेड जे काय तुमचं डिस्टन्स असतं व्हर्टिकल त्याला नंबर ऑफ फ्लाईटनं डिवाईड करत असतो आणि मग त्या त्या फ्लाईटमधले नंबर ऑफ प्रायजेस आणि नंबर ऑफ <coughs> ट्रेड्स आपण डिटर्माइन करत असतो सो जे दोन लँडिंगमधलं डिस्टन्स आहे टोटल डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं तर टोटल रन असं म्हणतो आपण पण दोन लँडिंगमधलं जर कॅल्क्युलेट केलं तर त्याला फ्लाईट असं म्हणतात द मिनिमम विथ ऑफ द स्टेअर इन अ रेसिडेन्शियल बिल्डिंग इज चला याचा आन्सर सांगा कि <coughs> कि मिनिमम कि किती ठेवायचे असते चला सांगा सर्वांनी सिक्स्टी सेव्हन सिक्स्टी सेव्हनचा ऍन्सर सर्वांनी सांगायचा आहे सिक्स्टी सेव्हनचा ऍन्सर सर्वांनी सांगायचा आहे चला सांगा सर्वांनी काय असेल अँस सिक्स्टी सेव्हन किती ठेवतो मिनिमम विडथ ऑफ द स्टेअर रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये मिनिमम किती ठेवतो वन मीटर म्हणजेच किती हंड्रेड सेंटीमीटर सो डी ऑप्शन जो आहे हा करेक्ट येईल फॉर गुड स्टेअर जनरली द पीच ऑफ अ स्टेअर इज नॉट मोर दॅन पीच म्हणजे काय असतं पीच म्हणजे काय असतं की जी काय लाईन तुमची तयार होईल ही लाईन जी हॉरिजेंटल सोबत जो अँगल तयार करेल या अँगललाच काय म्हणतो आपण पीच असं म्हणतो मग हा खूप जास्त असलं तर काय होईल बघा जे काय ऑक्युपंट्स असणार आहे जे या स्टेअर केस वरून जाणार आहेत या <laughs> आ, तर यामध्ये काय होऊन जाईल की जास्त तुम्ही जर जास्त तुम्ही जर या ठिकाणी स्लोप ठेवला तर प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे एक्झॉस्ट होऊन जाल तुम्ही आणि जर कमी ठेवला तर स्पेस जास्त लागू शकते आपल्याला कमी ठेवला तर स्पेस जास्त लागू शकते म्हणून याला लिमिट असते कितीचं फोर्टी डिग्रीचं कितीचं लिमिट असतं फोर्टी डिग्रीचं सो डी ऑप्शन जो आहे हा करेक्ट so असेल इन पब्लिक बिल्डिंग द रायझर इन द स्टेअर इज अ लिमिटेड टू पब्लिक बिल्डिंगमध्ये रायझर परत रायजर काय जास्त ठेवून चालत नाही परत हे आपल्या फिजिकल हेल्थशी रिलेटेड आलं ठीक आहे खूप जास्त आपण रायजर ठेवला तर प्रॉब्लेम होऊ शकतो दम भरू शकतो लगेच आपण एक जॉट शकतो बरोबर आहे चक्कर येऊ शकते काही पायऱ्या गेल्यानंतर आपण बरोबर आहे ना सो त्यासाठी याला काय ठेवलेलं असतं आपण लिमिट ठेवलेलं असतं ठीक आहे यस सूरज अगदी बरोबर आहे दमून जाईल जास्त हाईट ठेवली किंवा जास्त राईस ठेवली सो याला किती असते लिमिट फिफ्टीन सेंटीमीटरचं सो सी ऑप्शन जो आहे हा तुमचा करेक्ट असेल बलूस्टार्स इन अ स्टेअर केस रेलिंग आर तर बघा ही अशी तुमची जी स्टेअर केस असते याशी जी काय स्टेअर केस असते ही आपली तर इथं असे व्हर्टिकल मेंबर्स असतात हे असे व्हर्टिकल मेंबर्स असतात आणि इथं ही तुमचे हँड रेल असते सपोर्टसाठी ठीक आहे सपोर्टसाठी तुम्ही चाललेला आपल्यासारख्या लोक ठीक आहे बट <coughs> ज्यांचं थोडंसं सेज झालेलं आहे किंवा लहान लहान बाळ आहेत सपोज तर असा एक सपोर्ट देणं गरजेचं असतं प्रोटेक्शन पॉईंट सेफ्टीसाठी त्यामध्ये हे जे काय व्हर्टिकल मेंबर्स असतात या व्हर्टिकल मेंबर्सला काय म्हणतो आपण या वर्टिकल मेंबरलाच बुरुस्टर्स असतो सो बरुस्टर्स काय असतील तुमचे सगळे हे वर्टिकल मेंबर्स असतील सो बी ऑप्शन जो आहे हा करेक्ट असेल द मिनिमम हेडरूम ओवर स्टेअर मस्ट बी शे टोटल डिस्टन्स असतं व्हर्टिकल डिस्टन्स जे असतं स्टेअर केसमध्ये सो त्यामध्ये हेडरूमचे जे डिस्टन्स डिस्टन्स आहे तुमचं हेडरूमची जी काय हाईट आहे किंवा व्हर्टिकल डिस्टन्स आहे हे मिनिमम किती प्रोव्हाइड करतो आपण टू पॉईंट वन मीटर म्हणजे टू वन झिरो झिरो मीटर जे आहे इतकं डिस्टन्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचं असतं द कॉमन टाईप ऑफ अ स्टेअर केस इन अ बिल्डिंग विथ अ टू कॉन्झिक्युटिव्ह नाईन्टी डायरेक्शन चेंजेस बघा तुम्ही इथून इथे गेलात हा पहिला चेंज झाला हा पहिला टर्न झाला नाईन्टी डिग्रीचा आणि हा दुसरा परत चेंज झाला याला काय म्हणतात चला सांगा अगदी सिम्पल आहे चला अगदी सिम्पल याचा आन्सर काय असतं सांगा ह्या स्टेअर्स शेअर केस इथून इथं गेलात हे नाईन्टी डिग्री परत नाईन्टी डिग्री यालाच काय म्हणतो आपण जर काय चेंज नसेल काय चेंज नसेल असाच डायरेक्टली गेलात तुम्ही एकाच डायरेक्शनमध्ये तर त्याला आपण स्ट्रेट फ्लाईट स्टेअर केस असं म्हणतो ठीक आहे रॅम्प म्हणजे काय स्टेप्स प्रोव्हाइड अशा या स्टेप्स प्रोव्हाइड केलेल्या नसतील फक्त ही असं स्लोपिंग सरफेस जर प्रोव्हाइड केलेली असेल तर त्याला आपण रॅम्प असं म्हणतो ठीक आहे स्पायरल म्हणजे हे असं काय तर जातं तुमचं की असं काय तर जाते स्टेअर केस ठीक आहे आणि डॉग लेग्ड स्टेअर केस म्हणजेच काय असतं तुमचं जे डॉग लेग्ड स्टेअर केस आहे ते अशा पद्धतीनेत ठीक आहे याचा जो शेप तयार होतो हा डॉग लेग्डसारखा शेअर शेप तयार होतो तुमचा सो या ठिकाणी ऑप्शन हे जो आहे हा करेक्ट असेल त्यालाच आणखी काय नाव आहे स्टेअर टर्निंग थ्रू टू राईट अँगल्स यालाच आणखी काय म्हणतात सांगा हा फर्स्ट राईट अँगल हा सेकंड राईट अँगल यालाच काय म्हणतात सांगा दोन वेळेला जर राईट अँगल येत असेल तर त्याला दुसरं नाव काय आहे डॉग लेग तर आहेच ले पण त्यासोबतच बघा क्वार्टर टर्न म्हणजेच काय आहे क्वार्टर म्हणजेच काय एकदा टर्न झालं दोन वेळा टर्न झाल्यावर काय म्हणतो आपण त्याला हाफ टर्न थ्री क्वार्टर्स म्हणजेच काय तीन वेळेला झाला या अशा पद्धतीनं इथून हा पहिला चेंज हा दुसरा चेंज आणि हा तिसरा चेंज इथं आला तुम्ही याला आपण काय म्हणतो क्वार्टर थ्री क्वार्टर बट इथं काय विचारलेलं आहे टू थ्री म्हणलं असतं तर क्वार्टर आलं असतं थ्री क्वार्टर आलं असतं सो काही लिहिलाच हाफ टर्न असं म्हणतो ठीक आहे रॅम्प गेट के बाहेर होता हा रॅम्प जे आहे मोस्टली जे फिजिकली हँडिकॅप्ड आहेत त्यांच्या लोकांसाठी यास रॅम्प तुम्हाला बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन द किंवा तुम्ही जर मॉलमध्ये गेला असाल तर तिथं पण बरेचसे मोठे रॅम्प प्रोवाईड केलेले असतात बघा तिथलं जे काय पर्सनची कॅपॅसिटी आहे वाढवण्यासाठी रॅम्प तिथं प्रोव्हाइड केले असतात ॲज ॲज कंपेअर्ड टू द स्टेप्स द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन द नोजिंग ऑफ अ वन फ्लाईट ठीक आहे पहिली फ्लाईट आहे आणि त्याचं नोझिंग आहे अँड बॉटम ऑफ द फ्लाईट त्या फ्लाईटचा बॉटम जो काय असेल त्या फ्लाईटचा जो काय बॉटम आहे आणि नोझिंग जे आहे यामधल्या डिस्टन्सला काय म्हणतात तर गोईंग म्हणलेलं आहे हेडरूम म्हणलेलं आहे सॉपिट म्हणलेलं आहे आणि स्कोटिया म्हणलेला आहे तर आता बघा हे जर अशी स्टेप असेल या अशा जर स्टेप्स असतील ठीक आहे तर हे जे डिस्टन्स होतं आपलं ठीक आहे याला आपण काय म्हणतो राईज असं म्हणतो याला आपण ट्रेड किंवा गोईंग असं म्हणतो त्यानंतर हा जो काही इंटरनल सगळा पार्ट आहे यालाच आपण सॉपीट असं म्हणतो इथंच तुम्हाला सपोर्टसाठी इथंच साठी या सपोर्टला हा जो सपोर्ट, सपोर्ट दिलेला असतो हे पुढे ज्या यायला नोझिंग म्हणतात आणि त्याच्या खाली जो सपोर्ट दिलास दिला असतो त्याला स्कोटिया म्हणतो आणि इथून तुमची जी फ्लाईट संपत आहे तिथंपर्यंतच्या डिस्टन्सला म्हणजे तुमचं नोझिंग जे असणार आहे वन फ्लाईट आणि बॉटम ऑफ द फ्लाईट यालाच काय म्हणतात तर यालाच काय म्हणतो आपण हेडरूम असं म्हणतो यालाच काय म्हणतो आपण हेडरूम असं म्हणतो ठीक आहे गोईंग म्हणजे हे झालं हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे झालं तुमचं गोईंग आता काय म्हणलेलं आहे व्हर्टिकल डिस्टन्स म्हणलेलं आहे आता व्हर्टिकल हे असतं का गोईंग पण हॉरिजंटल झालं सॉपिड आणि स्कोटिया तर काय येणार नाही सॉपिड म्हणजे हा सगळा इंटरनल पार्ट झाला स्कोटिया म्हणजे हा तुमचा जो सपोर्ट देतात तो झाला व्हर्टिकल डिस्टन्स कुठलं राहिलं फक्त बी सो ऑप्शनवरून जायचं जर सुचत नसेल तर द अंडर सरपेस ऑफ अ स्टेअर इज कॉल्ड आता सांगितलं मी अंडर सरपेसला काय म्हणतात चला सांगा सर्वांनी हेडरूम सांगितले मगाशी तुम्हाला टू वन झिरो झिरो इतकी प्रोव्हाइड करणं गरजेचे असते द अंडर सरपेस ऑफ अ स्टेअर इज कॉल आता सांगितले मी जे काय स्टेअरच्या अंडर सरपेस असते त्यालाच काय म्हणतो आपण सॉफिट असं म्हणतो त्यालाच आपण सोफिट असं म्हणतो द सम ऑफ अ ट्रेड आणि राईज इन अ स्टेअर मस्ट लाय बिटवीन जर मी राईज प्लस ट्रेड या दोघांची जर मी ॲडिशन केलीत तर याच्यासाठी रूल काय आहे की या दोघांची ॲडिशन एम एममध्ये जर केलं तर फोर हंड्रेड टू फोर फिफ्टी एम एम आणि जर सेंटीमीटरमध्ये असतं तर फोर्टी टू फोर्टी फाईव्ह सेंटीमीटर असणं गरजेचं आहे त्यानुसार आपण राईस ठरवला पहिल्यांदा राईस कॅल्क्युलेट केला तर मग ट्रेड कॅल्क्युलेट करतो ट्रेड कॅल्क्युलेट केला तर राईस कॅल्क्युलेट करतो त्या पद्धतीनं आहे फोर हंड्रेड टू फोर फिफ्टीचा रूल आहे अँड ॲडिशन सपोर्ट प्रोवाइडेड ॲट द बॉटम ऑफ द नोझिंग आता सांगितलं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं हे असं नोझिंग जर असेल तर याच्या सपोर्टला एक तर सपोर्ट प्रोव्हाइड केलेला असतो त्यालाच काय म्हणतात तर त्यालाच काय म्हणतो आपण स्कूटी असं म्हणतो त्यालाच काय म्हणतो आपण स्कूटी असं ऑप्शन बी इज करेक्ट नेक्स्ट सेवंटी एट द हॉरिजंटल पोर्शन ऑफ अ स्टेप इन अ स्टेअर केस इज नोन ॲज हॉरिझंटल पोर्शन जो असतो स्टेपचा त्याला काय म्हणतात चला अशी स्टेप आहे तर यातल्या हॉरिजंटल हॉरिजंटल सरफेसला किंवा ऑरिजंटल याला काय म्हणतो ह्या तर काय झालं राईज पूर्ण तुमचं लँडिंगपर्यंत झालं फ्लाईट वाइंडर्स म्हणजेच काय जेव्हा आपण अशा पद्धतीचे लँडिंगच्या ठिकाणी ट्रँग्युलर पोर्शन प्रोवाइड करतो म्हणजे तुम्ही लँडिंगमध्येच काय केलेलं आहे स्टेप पण प्रोवाईड केलेली आहे तेव्हा आपण त्याला वाइंडर वाइंडर असं म्हणतो आणि हॉरिजन्टल पोर्शन आहे त्याला काय म्हणतात ट्रेड असं म्हणतं सो डी ऑप्शन जो आहे डी ऑप्शन तुमचा करेक्ट असेल नेक्स्ट बघा द नंबर ऑफ अ ट्रेड्स इन अ फ्लाईट इज इक्वल्स टू सो जर हे असं जर मी डिटर्माईन केलं स्टीपमध्ये सगळ्यात डिझाईन करत असताना तुम्ही हीच स्टेप यूज करता सो यामध्ये जर मला ट्रेड्स कॅल्क्युलेट करायचे असतील वन टू थ्री फोर फाईव्ह आणि हे तुमचं जे आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सो so, सिक्स मायनस वन केल्यानंतर मला ट्रेड्स मिळत होते म्हणजेच रायझर्स मधून काय करावं लागत आहे मला एक मायनस करावं लागत आहे रायझर्स मधून काय करावं लागत आहे मला एक मायनस करावा लागत आहे सो हा होता सेवन्टी नाईन एटी नंबर बघा स्टेअर इन विच स्ट्रिंग स्ट्रिंजर ॲज वेल ॲज द हँड रेल इज अ कंटिन्युअस विथ नो न्यूअल पोस्ट ॲट द लँडिंग इज सो हा जो असा पोस्ट असतो आपण हा जो काय इथं हा एक पोस्ट सपोर्ट दिलेला असतो सुरुवातीला त्यालाच न्यूएल पोस्ट असं म्हणतात हे दिलाच नसेल तुम्ही आणि कंटिन्युअस जात असेल स्टेअर तुमची ह्या अशी कंटिन्युअस जात असेल मोस्टली ही अशीच असते तुमची ठीक आहे मोस्टली अशीच असते तर त्यालाच काय म्हणतो आपण जिओमेट्रिकल स्टेअर काय काय ठिकाणी ही अशीच सर्क्युलर पाहिजे असं नाही काय काय ठिकाणी जशा मग होत्या त्या टर्न आल्या तिथंही असतात पण तिथं जर हा असा पोस्ट जर दिला नसेल कंटिन्युअसच गेली असेल तुमची तर त्याला आपण जिओमेट्रिकल स्टेअर असं म्हणतो सो यामध्येच तुमचे विथ न्युअल पोस्ट आणि विदाउट न्युअल पोस्ट असं क्लासिफिकेशन येतं ठीक आहे Uh, कोर्स अवेलेबल करून द्या ना मराठी मध्ये पी वाय क्यू सीई ए बघूयात आपण काय करताय बघा इन डोअर्स आणि विंडोज स्टाईल आता बघा डोअर आणि विंडो मध्ये पोहोचलो आपण शेअर केस मधून डोअर आणि विंडो मध्ये पोहोचलेलो आहोत सो चला याचा अन्सर देण्याचा ट्राय करा डोअर आणि विंडो मध्ये स्टाईल काय असते स्टाईल ठीक आहे आपली स्टाईल नाही आपण जी स्टाईल ती नाही डोअर आणि विंडो मधली स्टाईल काय असते तर व्हर्टिकल मेंबर ऑफ द फ्रेम द व्हर्टिकल मेंबर ऑफ द शटर द मेंबर विच डिवाइड द फ्रेम इन्टू टू व्हर्टिकल पोर्शन्स नन ऑफ दिस तर या ठिकाणी बघा हा तर पार्ट तुमचा शटरमधला आहे फ्रेममधला तर नाही फ्रेम म्हणजे काय जो एक्सटर्नल पार्ट होता सगळ्यात चौकट म्हणतो आपण जी ठीक आहे ही फ्रेम होती यामध्ये तर येत नाही इथं तुमचा आतला शटर जो आहे त्यातला पार्ट असतो आणि त्यातला जो व्हर्टिकल पार्ट आहे जो व्हर्टिकल पार्ट आहे त्यालाच आपण स्टाईल असं म्हणतो आणि जो हॉरिझंटल असतो त्याला आपण रेल्स म्हणतो ठीक आहे है? हँड रेल तुमची जी काय लॉक रेल असेल टॉप रेल असेल बॉटम असेल ठीक आहे तर इथं जे आहे हे व्हर्टिकल मेंबर आणि कशाचा आहे हा शटरचा आहे तो डिवाईड करतो का दोन याच्यामध्ये नाही डिवाईड करणाऱ्या पार्टला वेगळं काय तर म्हणतो आपण जे पुढं आहे प पुढं आहे इथं लगेच द वर्टिकल मेंबर ऑफ अ फ्रेम विच इज एम्प्लॉईड टू सब डिवाईड अ विंडो ऑर डुअर व्हर्टिकली इज कॉल्ड सांगा आता आडू राहायचं याला आपण मधून जर अशा पद्धतीनं दोन पार्टमध्ये जर डिवाइड केलं आणि इथे एक पॅनल असेल तुमचा इथे एक पॅनल असेल इथे एक पॅनल असेल इथे एक पॅनल असेल सो असे जे काही पॅनल प्रोव्हाइड केले जातात त्यामध्ये जो काही व्हर्टिकल मेंबर हे दोन याच्यामध्ये डिवाईड करतो त्यालाच काय म्हणतात चला सांगा सर्वांनी एटी टूचा ऍन्सर सांगायचं आहे सर्वांनी काय येईल सांगा सो जर मी वर डायरेक्शन डायरेक्शनमध्ये डिवाइड केलं तर त्याला मुलीयन असं म्हणतो आणि ऑरिजेंटल डायरेक्शनमध्ये डिवाइड केला असेल तर त्याला ट्रान्झम असं म्हणतो ठीक आहे सो या ठिकाणी बी ऑप्शन जो आहे हा करेक्ट येईल आयडेंटिफाय द टाईप ऑफ द विंडो शोन इन द फॉलोइंग फिगर चला याचा अन्सर सांगा याचा अँसर सांगा ही जी डायग्राम दिलेली आहे डायग्राम जी तुम्हाला दिसत आहे या डायग्रामचा टाईप सांगायचा आहे या डायग्रामचा टाईप सांगायचा आहे या डायग्रामचा टाईप सांगायचा आहे चला बघा हे असं असं तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल असे ग्लासेस तिरके दा, ला, ग्लासे दा लावलेले असतात ठीक आहे असे व्हेंटिलेशनसाठी म्हणजे व्हिजिबिलिटी काय असली नाही पाहिजे बट व्हेंटिलेशन मिळालं पाहिजे व्हेंटिलेशन मिळालं पाहिजे अशा टाइपच्या ह्या ज्या काही ग्लासेस आहेत यालाच काय म्हणतो आपण लवर्ड विंडो असं म्हणतो यालाच काय म्हणतो आपण लवर्ड विंडो असं म्हणतो सो डी ऑप्शन जो आहे डी ऑप्शन करेक्ट येईल द लोअर पोर्शन ऑफ अ विंडो इज कॉल्ड सगळ्यात सिम्पल क्वेश्चन विंडोचा जो काय लोअर पोर्शन आहे जो डुअरमध्ये पाहिजेच असं नसतं बट विंडो मध्ये असतो याला काय म्हणतात याला काय म्हणतो आपण चला सांगायला काय म्हणतो आपण सील असं म्हणतो याला काय म्हणतो आपण सील असं म्हणतो नेक्स्ट वन फॉर इंटर डुअर्स ऑफ अ रेसिडेंशियल बिल्डिंग द साईज अडॉप्टेड इज इंटरनल डुअरसाठी जी साईज असते चला सांगा सर्वांनी चला सांगा हा याचा आंसर सांगायचा आहे सर्वांनी याचा आंसर सांगायचा आहे इंटरनल डुअर्स जे असणार आहेत रेसिडेन्शियल बिल्डिंगचे इथं रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणलेलं आहे आणि इंटरनल म्हणलेलं आहे सो so, किती असतील चला सांगा सर्वांनी यस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सो यामध्ये किती असेल यस यस व्हेरी गुड सो नाईन हंड्रेड बाय टू हंड्रेड जे आहे हे साठी तुमच्या असू शकतात एक्सटर्नल ला हे डिस्टन्स वाढतं ठीक आहे थाउजंड किंवा वन वन झिरो झिरो जातं नेक्स्ट द एक्सपोज द वर्टिकल सरपेस लेफ्ट ऑन द साइड्स of an opening after the door or window. फ्रेम हॅज बिन फिटेड इन अ पोझिशन इज कॉल्ड आता मात्र काय असेल सांगा डोअर आणि विंडोचा जो एक्सटर्नल व्हर्टिकल फेस असतो जो एक्सपोज असतो तुमचा यालाच काय म्हणतो आपण यालाच काय म्हणतो आपण जाम असं म्हणतो जो एक्सटर्नल पार्ट असणार आहे तो नेक्स्ट वन कोलॅप्सिबल डोअर इज अ मेड फ्रॉम अ मटेरियल बघा याचा आन्सर काय असेल कोलॅप्सिबल डोअर तुमच्यापैकी जर कोण हॉस्टेलला राहत असाल तर हॉस्टेलचं गेट बंद होतं असं तुम्ही ऐकलं असेल बरेचदा मध्ये शक्यतो गेट जे आहे किंवा जे सोसायटीचे जे काय गेट्स असतात जे रात्री क्लोज होतात मोस्टली ते कुठल्या टाइपचे असतात तर हे कोलॅप्सेबल डुअरचे टाइपचे असतात कोलॅप्सिबल डुअर मध्ये कोलॅप्सेबल डुअर मध्ये कोणतं मटेरियल वापरलं जातं सांगा कोणतं मटेरियल वापरलं जातं चला सांगा पटकन सिम्पल आहे अगदी तुम्ही बघितलेलं आहे तुम्ही बघितलेलं आहे बऱ्याचदा एक्सपिरियन्स घेतलेला असेल ठीक आहे सो ज्यामध्ये आतून सुद्धा आणि बाहेरून सुद्धा लॉक आपल्याला काढता येतं घालता येतं असं डोळ कुठला असं यामध्ये आयर्न इथं प्लास्टिक किंवा वूड आपण कोलॅप्सेबल तयार करू शकत नाही यामध्ये कुठलं असतं तुमचं एनसोसी सी ऑप्शन जो आहे हा करेक्ट येईल आणि सगळ्याच क्वेश्चनचे आन्सर ऑल ऑफ द असतं तसं नाही त्यामध्ये जर माहीत नसेल आणि लगेच ऑल ऑफ दी देऊ करू नका द डुअर सुटेबल फॉर कॉम्प्युटर लॅब इज तर कॉम्प्युटर लॅबमध्ये शक्यतो मोस्टली जे आहे हे ग्लेस्ड विंडो ग्लेस्ड डुअर्स वापरले जातात मोस्टली काय तुम्ही बघा सगळीकडे कुठले असतात तर, तर फुल्ली ग्लेज्ड जे आहे ते मोस्टली आपण यूज करतो डुअर्स आर प्रोव्हाइडेड फॉर चला डुअर्स का प्रोव्हाइड करतो आपण डुअर्स का प्रोव्हाइड करतो सांगा मॅक्झिमम एअर सर्क्युलेशन करेक्ट आहे मीटिंग फंक्शनल रिक्वायरमेंट ऑफ अ रूम हेही बरोबर आहे रूमचे फंक्शनल रिक्वायरमेंट मिळण्यासाठी सुद्धा डुअर असतील आणि एअर सर्क्युलेशन साठी सुद्धा असेल सो काय असेल बोथ ए अँड बी सो सी ऑप्शन जो आहे हा करेक्ट असणार आहे नेक्स्ट विंडोशी रिलेटेड क्वेश्चन आहे बघा द विंडो युज फॉर लाईट अँड एअर प्रोविजन अंडर रूप इज कॉल्ड रूप रूप मध्ये बऱ्याचशा विंडो यूज केल्या जातात वेगवेगळ्या टाईपच्या स्लोपिंग याच्यामध्ये आता ज्या ज्या विंडोचा यूज फक्त कसासाठी आहे लाईट आणि एअरसाठी आहे लाइट आणि एअरसाठी आहे सो त्याला काय म्हणतो आपण स्काय विंडो असं म्हणतो त्याला काय म्हणतो आपण स्काय विंडो असं म्हणतो द विंडो विच प्रोजेक्ट आउटवर्ड्स रूम ऑफ अ बिल्डिंग फॉर ऍडमिटिंग मोर लाइट अँड एअर आता मात्र ही प्रोजेक्ट केलेली आहे ठीक आहे ही काय केलेली आहे आऊटसाईड रूमच्या आउट प्रोजेक्टेड डायरेक्शनमध्ये आहे तर याला काय म्हणतो आपण बे विंडो असं म्हणतो याला काय म्हणतो आपण बे विंडो असं म्हणतो आणि आणखी एक टाईप आहे बघा तर विंडो विच इज प्रोवायडेड ऑन अ स्लोपिंग रूप डायरेक्टली स्लोपिंग रूपवर जो प्रोव्हाइड केलेला असतो त्याला आपण डॉर्मल विंडो असं म्हणतो बघा तीन वेगवेगळ्या आहेत नावं काय काय असणार आहे जेव्हा फक्त लाईट आणि एअरबद्दल विचारलेलं असेल तेव्हा स्काय असेल जेव्हा प्रोजेक्शन दिलेलं आहे तुम्हाला प्रोजेक्ट केलेले आउटसाईड डायरेक्शनमध्ये तेव्हा कुठली असेल बे विंडो असेल आणि जी डायरेक्टली स्लोपिंग रूपवर प्रोवाइड केलेले असते असं म्हणतो ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट नंबर नाईन्टी थ्री नाईन्टी थ्री इन अ डुअर ओपनिंग द एक्सटर्नल पार्ट ऑफ अ व्हर्टिकल वॉल फेस ऑफ द ओपनिंग विच सपोर्ट द फ्रेम ऍट अ राईट अँगल म्हणलेला आहे जेव्हा राईट अँगल म्हटलं नव्हतं एक्स्टर्नल फक्त पार्ट म्हणलेलं होतं एक्स्टर्नल साईड म्हणलं होतं तर त्याला आपण जाम असं म्हणतो त्यालाच राईट अँगलमध्ये जो पार्ट असतो त्यालाच काय म्हणतो आपण रिवेल असं म्हणतो त्यालाच काय म्हणतो आपण रिवेल असं म्हणतो सो या ठिकाणी बी ऑप्शन तुमचा करेक्ट असेल सिलेक्ट द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ अ हॉर्न अ इन अ डुअर सो बघा हे असं डुअर असायचं आपला हा डुअर असायचा ठीक आहे हा असा तुमचा पोर्शन असायचा सो so, जो काय एक्स्ट्रा पोर्शन असतो हा हा जो काय एक्स्ट्रा पोर्शन होता यालाच आपण हॉर्न असं म्हणलं होतं जो अराऊंड हंड्रेड टू वन फिफ्टी एम एम असतो लेंथमध्ये बी द ओपनिंग ऑफ द फिक्स काय असेल तुमचा हा जो काय एक्स्ट्रा प्रोजेक्शन आहे यालाच आपण हॉर्न असं म्हणतो सो ऑप्शन ए जो आहे ऑप्शन ए तुमचा करेक्ट असेल द एक्सपोज द व्हर्टिकल फेस ऑन द साईड्स ऑफ द ओपनिंग ऑफ अ डुअर अँड विंडो फ्रेम्स आफ्टर दे हॅव फिटेड पोझिशन इज नोन ॲज तर परत एकदा हा तुमचा एक्स्टर्नल सरफेस जो आहे हा काय असणार आहे परत एकदा तुमचा रिवेल परत एकदा तोच क्वेश्चन रिपीट झालेला आहे द साईज ऑफ अ डुअर फॉर बाथरूम अँड वॉटर क्लोजेड इन अ रिसिडेन्शियल बिल्डिंग सो बघा इंटरनल जेव्हा फक्त म्हणलं होतं तर त्यावेळेला आपण नाईन हंड्रेड कन्सिडर केलं होतं किंवा झिरो पॉईंट नाईन हेच जर तुम्हाला बाथरूमसाठी विचारत असतील तर तेव्हा किती घ्यायचं आहे तुम्हाला पॉईंट एट घ्यायचा आहे किंवा एट हंड्रेड घ्यायचं आहे सो ऑप्शन सी जो आहे हा ऑप्शन सी तुमचा करेक्ट येईल नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर नाईन्टी सेवन द डिप्रेशन ऑर रिसेस मेड इनसाइड अ वुडन डुअर फ्रेम टू रिसीव द डुअर शटर इज नोन एज सो जे काय फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये डुअर शटर रिसीव करण्यासाठी जे काय तुम्ही त्यामध्ये डिप्रेशन टाकलेलं असतं डिप्रेशन दिलेलं असतं ज्यामध्ये ते फिट होतं त्याच डिप्रेशनला काय म्हणतो आपण रिबेट असं म्हणतो त्याच डिप्रेशनला काय म्हणतो आपण रिबेट असं म्हणतो सो so, डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असणार आहे ठीक आहे नेक्स्ट बघा नाईन्टी एट आता हे थोडंसं वेगळं रूपशी रिलेटेड आहे द बॉटम एज ऑफ अ रूप सरपेस इज नोन एज सो ही अशी रूप आहे सपोज ही अशी रूप आहे तर यामधला बॉटम सर्पेस जो असतो या बॉटम सर्पेसला काय म्हणतात याला काय म्हणतो आपण तर यालाच काय म्हणतो आपण इव असं म्हणतो सो ऑप्शन ए जो आहे ऑप्शन ए करेक्ट आहे ही तुमची जी काय आहे स्पॅन असते ही जी काय आहे तुमची रिज असते ठीक आहे किंग पोस्ट ट्रस्ट इज अ सुटेबल फॉर स्पॅन अप रेंज सो किंग पोस्टसाठी जी सुटेबल आहे ती किती आहे तुमची फाय टू एट मीटर आहे सो डी ऑप्शन जो आहे हा करेक्ट असेल द अपेक्स लाईन ऑफ अ स्लोपिंग रूप जी काय सगळ्यात अपेक्स लाईन आहे उप् तर अपेक्स म्हणलं म्हणून लगेच अपेक्सला सिलेक्ट करायचं नाही त्यालाच तर काय म्हणतो आपण रिज लाईन असं म्हणतो त्यालाच काय म्हणतो आपण रिज लाईन असं म्हणतो तर हे असे काही तुमचे मोस्ट एक्स्पेक्टेड जे क्वेश्चन्स होते बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमधले जे महत्त्वाचे टॉपिक्स होते मॅक्झिमम क्वेश्चन्स ब्रिक मॅशनरी स्टोन मॅशनरी यावर येथील बिल्डिंग प्लॅनिंगवर क्वेश्चन विचारले जातील डोअर विंडोवर येथील स्टेअर केसवर येथील आणखी काही टॉपिक्स आहेत त्यावर रेअरली क्वेश्चन विचारले जातात रूपपर्यंत आपण बघितलेलं आहे पण त्यासोबतच तुमचे आणखी काही स्मॉल टॉपिक्स आहेत जसे की थर्मल व्हेंटिलेशन त्यानंतर ॲकॉस्टिक असेल त्यानंतर तुमचे फायर रजिस्टन्स असेल प्लंबिंग सर्विसेस असतील असेही काही टॉपिक्स आहेत तर त्याचंही रिव्हिजन करा त्यावर काही स्मॉल रिअरली क्वेश्चन विचारले जातात बट मॅक्झिमम जे महत्त्वाचे टॉपिक्स होते ज्यावर मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात त्या आपण ह्या सेशनमध्ये केलेले आहेत ठीक आहे ठीक आहे चला मग आपण थांबूयात उद्या मोस्टली सी uh, पी एम सब्जेक्ट असेल मोस्टली सी पी एम सब्जेक्ट असेल तरीही तुम्ही एकदा टेलिग्राम चेक करा टेलिग्रामला तुम्हाला शेड्यूल येऊन जाईल टेलिग्रामला तुमचं उद्या मोस्टली सी पी एमवर घेईन मी सी पी एम आणि पटचे जे काय मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन म्हणजे जर तुम्ही सी पी एम आणि प सी पी एम आणि पट काय केलं सुद्धा नसेल तरीसुद्धा तेवढा सेशन करा तुम्हाला नक्की नेटवर्क डायग्रामवरचे क्वेश्चन्स तुम्हाला आणि पटवरचे क्वेश्चन्स तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतील ठीक आहे तर उद्याचा सेशन मिस करू नका खूप छोटा पार्ट असणार आहे ठीक आहे हा उद्याचा सब्जेक्ट साईनला मी मोस्टली उद्या सी पी एम असेल ठीक आहे चला मग भेटूयात उद्या थँक्यू सो मच अशाच पद्धतीने रिव्हिजन करत चला आणखी एक महत्त्वाचे जे नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी ही जी बॅच आहे आपली पीडब्ल्यूडीची पुढची आता जी ॲड येत आहे त्याची बी त्याची बॅच जी आहे ती एकोणीस ऑक्टोंबरपासून पासून आपली स्टार्ट होत आहे ऑनलाईन ऑफलाईन आणि कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंतरी सहाय्यक दोन्ही पोस्टसाठीची जी बॅच आहे ही, ही फ्रेश बॅच आपली सुरू आहे